विवेकानंदांच्या विचारावर आधारित या ज्ञानसत्राला इथे उपस्थित असणारे मातृपितृतुल्य ज्येष्ठ बंधू आणि भगिनी असा आपला व्याख्यानाचा विषय कर्मयोग हा आहे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये दिलेली जी व्याख्यानं होती ती व्याख्यानं जशीच्या तशी लिहिली जावीत याकरता त्यांच्या पाश्चिमात्य शिष्यांनी जे जे गुडविन नावाचा एक लेखनिक होता जो शॉर्ट हँडमध्ये लिहून घ्यायचा त्याच्यावरती जबाबदारी सोपवली होती आणि तो झपाट्याने लिहून घ्यायचा ते बोलत असताना आणि तसंच्या तसं त्यामुळे कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग राजयोग हे विवेकानंदांनी जसे व्यक्त केले तसेच्या तसे विचार उपलब्ध आपल्याला आहेत याचं कारण जे जे गुडवीनने ते काम त्यावेळेला केलं आणि हे काम करून लौकिक जीवनातलं ते काम संपल्यानंतर ऐन तरुण्यातच विवेकानंदांच्याही अगोदरच जे जे गुडविन काळाच्या पडद्याआड निघून गेला नियती एखादं काम एखाद्या मनुष्याकडनं करवून घेण्याकरता किती विलक्षण पद्धतीने एखादी रचना करते त्याचं एक अप्रतिम उदाहरण आहे सुरुवातीला जे जे गुडविनला मानधन या लोकांनी ठरवलं होतं की तुला इतकं मानधन देऊ की स्वामीजींच्या एका व्याख्यानाचं शॉर्ट हँडमध्ये तू लिखाण केलं तर तुला इतके पैसे देऊ एक महिनाभर विवेकानंद जे बोलतात ते सगळं लिहून झाल्यानंतर पहिल्या महिन्याचं मानधन ज्यावेळेला गुडविनला द्यायचं त्यावेळेला गुडविंद त्यांना असं म्हणतो की एक महिनाभर स्वामीजींना बोलताना मी ऐकल्यानंतर ते सगळं लिखाण केल्यानंतर मला असं वाटलं की माझा जन्मच या कारणासाठी आहे हे जे रिअलायझेशन आहे ही जी जाणीव आहे ही, ही आत्म उत्पन्न होते ही शुद्ध कर्मात्म उत्पन्न होते आणि कर्म ज्या वेळेला शुद्ध होतं त्यावेळेला कर्मातनं कर्मफलाची अपेक्षा जवळपास नाहीशी होत जाते निष्काम कर्म करायला लागतो मनुष्य विवेकानंद कर्मसिद्धांत जो मांडतात तो तुमच्या आमच्या जीवनात अगदी सामान्य गृहिणीपासून सामान्य कुटुंबातल्या नोकरदार मनुष्यापासनं शेतकऱ्यांपासनं उद्योग व्यावसायिक जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांपर्यंत जीवनातल्या प्रत्येक मनुष्याने समजून घेतलं पाहिजे असं हे कर्मसिद्धांताचं विवरण अतिशय सोप्या शब्दात स्वामीजींनी समजावून सांगितलं आहे ते म्हणतात की ईश्वरापर्यंत पोचण्याचं जे अनेक मार्ग आहेत त्याचं चार स्थूलमानाने मार्ग आपल्याला सांगता येतील की एक कर्माच्या माध्यमातून तुम्ही पोहोचू शकता ज्ञानाच्या माध्यमातून उत्क्रांती साधू शकता योगाच्या माध्यमातून साधू शकता किंवा भक्तीच्या माध्यमातून साधू शकता किंवा एक आणि एकापेक्षा जास्त मार्ग एकत्रित करून त्यांच्या आधाराने तुम्ही स्वतःची आत्मोन्नती साधू शकता स्वतःचं खरं रूप जाणून घेऊ शकता कर्मयोगाचं विश्लेषण करताना ते असं म्हणतात की कुरु या धातूपासनं कर्म हा शब्द तयार होतो आणि संस्कृतमध्ये कर्म म्हणजे काहीही जीही कृती आपण करता ती कर्म आहे आपण श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे श्वास घेणं हे कर्म आहे आपल्या मनामध्ये विचाराच्या पातळीवर जे जे क्रियाकलाप चालतात प्रत्य चा ते प्रत्येक कर्म आहे फक्त ते सुप्तावस्थेत आहे प्रत्यक्ष कृती केली की ते कर्म प्रकट झालं पण सुप्तावस्थेत असलेले विचार कर्म करायला मनुष्याला प्रकट करतात त्यामुळे फक्त कृतीच्या पातळीवर कर्माचं मूल्यमापन करता नाही आहेत आपल्या कार्याचं आपल्या कृतीचं मूल्यमापन करता येत नाही ते विचाराच्या पातळीवर सुद्धा सूक्ष्मतेने करावं लागतं कर्मयोगाबद्दल बोलताना स्वामीजींनी असं लिहिलं आहे की प्रत्येक मनुष्य जे कर्म करतो हो, ते कर्म कर्मफलामध्ये रूपांतरित होत असतं सावकाश आणि ते तीन प्रकार त्यांनी सांगितले ते म्हणाले पहिला प्रकार जो आहे तो क्रियमाण कर्म की जे कर्म केल्यावर तात्काळ फळ तुम्हाला मिळतं त्या कर्माचं म्हणजे आपल्याला खूप तहान लागली आपल्याला खूप भूक लागली आहे मग क्षुधा आणि तृष्णा शांत करण्याकरता आपण अन्न ग्रहण केलं पाणी ग्रहण केलं एका क्षणात आपल्याला बरं वाटतं हे क्रियमाण कर्म की जे कर्म केल्यानंतर कर्माचं फल तात्काळ मिळतं दुसरा कर्माचा प्रकार जो आहे तो संचित कर्म की ज्यामध्ये कर्म करायला तुम्ही प्रारंभ केल्यानंतर काही काळानंतर तुम्हाला त्या कर्माचं कर्मफल मिळतं मुलांना आपण शाळेत घालतो दहावी बारावी होतात ग्रॅज्युएट होतात ते दीर्घकाळ पंधरा वर्ष ते जे शिकलं त्याची निष्पत्ती म्हणून त्यानंतर ते अर्थार्जन करतात इतर काही गोष्टी करतात काही विषयांचं आकलन हायर स्टडीज वगैरे करू शकतात तर हे संचित दीर्घकाळ त्यांनी केलेलं आहे बँकेमध्ये आपण अकाउंट उघडतो रिकरिंग डिपॉझिटचा अकाउंट उघडतो दर महिन्याला पैसे भरतो सहा वर्षाने वगैरे ते पाच वर्षाने सहा वर्षाने ज्यावर मॅच्युअर होते तीज, ती सिस ती स्कीम त्यावेळेला आपल्याला त्याची एकत्रित रक्कम ते संचित म्हणून आपल्याला मिळतं आणि तिसरा प्रकार कर्माचा त्यांनी सांगितला तो म्हणजे प्रारब्ध कर्म आहे की जे कर्म केल्यानंतर कदाचित ते कर्म सुप्तावस्थेमध्ये त्या कर्माचं फल देण्याकरता प्रदीर्घ काळ घेतं कदाचित या जन्माचं पुढच्या जन्मात पुढच्या जन्माचं पुढच्या जन्मात या पद्धतीने प्रदीर्घ काळानंतर जे फळ मिळतं आपल्याला ते प्रारब्ध कर्म असं त्यांनी सांगितलं आहे एखादा मनुष्य राहुल गांधी म्हणून जन्माला येतो सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आणि एखादा आर आर पाटलांसारखा रावसाहेब म्हणून ग्रामीण भागामध्ये तीन एकराच्या कोरडवाहू जमिनीवर काम करणारा जन्माला येतो तर याची काही मीमांसा ऐहिक जीवनामधल्या कुठल्याही विज्ञानाने करता येणार नाही कुठल्याही शास्त्राने करता येणार नाही कुठलेही समाजशास्त्र एखादा माणूस जन्मताच या स्थितीत का आला आणि एखादा माणूस प्रचंड संघर्ष करत वरच्या पातळीपर्यंत का गेला याची मीमांसा कुठल्याही लौकिक जीवनामधल्या विद्येने करता येत नाही विज्ञानाने करता येत नाही ते गृहीत धरायचं का तर विवेकानंद असं म्हणतात की ते गृहित धरू नका तर्काच्या कसोटीवर घासून पहा तुम्ही आपल्या भारतामध्ये कृषी संस्कृती आहे कृषी संस्कृतीमध्ये तुम्ही जे बीज पेरता तेच बीज उगवतं तुम्ही ज्वारी पेरून बाजरी उगवत नाही जगातल्या कुठल्याही टेक्नॉलॉजी नाही आपण ज्वारी पेरली तर ज्वारी उगवते बाजरी पेरली तर बाजरी उगवते मुठभर पेरलं तर पसाभर उगवतं ही स्वाभाविक गोष्ट आहे की आपण जे पेरतो ते उगवत कर्मसिद्धांत आणि कर्मफल जे आहे कर्म आणि कर्मफल तर ते आपल्याला असं सांगतं की आपण जे पेरता ते उगवणार आहे निसंशय उगवणार आहे म्हणजे फळ तुमच्या हातात येणार आहे मग त्याकरता काय काळजी घ्यायला हवी प्रत्येक कर्माचं कर्मफलामध्ये ज्यावेळेला रूपांतरण होत असतं त्यावेळेला चांगल्या कर्माचं चा, चांगलं फळ वाईट कर्माचं वाईट फळ हे तर आहे म्हणजे स्वाभाविक आहे मग याच कर्मसिद्धांताची मीमांसा करताना श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये असं का म्हणतात की कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचन तुमचा कर्मावर अधिकार आहे फळावर अधिकार नाही असा त्याचा अर्थ आहे का त्यांना असं अपेक्षित आहे का की कर्म करायचं पण कर्म फलावर अधिकारच ठेवायचा नाही किंवा अधिकार सांगायचा नाही किंवा अधिकार नसतोच एक महिनाभर नोकरी केल्यानंतर माझ्या कुटुंबाची जीवनचर्या चालवण्याकरता मला पैसे मिळणं स्वाभाविक आहे मग निरपेक्ष बुद्धीने हे काम करायचं का त्या मनुष्याने तर श्रीकृष्णाने जे सांगितलं भगवद्गीतेमध्ये कर्मण्ये वा अधिकार असते मा फलेशू कदाचन याचा अर्थ असा नाही की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे फळावर तुझा अधिकार नाही श्रीकृष्णाला असं अपेक्षित आहे की तुम्ही कर्म केल्यानंतर या विश्वातली कुठलीही शक्ती तुम्हाला त्या कर्माचं जे कर्मफल आहे त्यापासून वंचित ठेवूच शकत नाही तुम्ही अपेक्षा करा किंवा न करा फळाची अपेक्षा करूच नका कारण त्या फळापासून तुम्हाला वंचित ठेवू शकेल अशी या विश्वामध्ये एकही शक्ती नाही विश्वाची रचनाच अशी आहे की तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतर होणार हे निःसंशय त्रिकालाबाधित सत्य आहे कर्माच्या सिद्धांताचा परिपाक ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला आपल्याला जी आपल्याच जीवनामध्ये अनेक सुखदुःख जी आपल्याला सामोरी जातात अनुभवतो आपण सुखदुःख आपल्याच जीवनामधली त्यावेळेला कित्येकदा आपल्याला आपल्याच जीवनामध्ये आपण अनुभवलेल्या सुखदुःखाची काही मीमांसा करता येत नाही एखादा सात्विक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दारुण दुःख ज्या वेळेला येतं त्याचा एकुलता एक मुलगा ज्यावेळेला व्यसनाधीन होतो कित्येक पिढ्या त्यांच्यात कधी कुणी सुपारीचं खांड खाल्लं नाही याच्या कुटुंबामध्ये त्यावेळेला ते वडील त्या मुलापुढे बसून अगदी खिन्नपणाने विचारतात स्वतःला हा प्रश्न की माझं काय चुकलं नेमकं का? माझ्याच वाट्याला असं काय हवं तर कर्माचा सिद्धांत जो आहे तो कर्माचा सिद्धांत सांगताना विवेकानंद म्हणतात की आपण त्याची मीमांसा अगदी सूक्ष्म पातळीवर जाऊन समजून घेतली पाहिजे की मी आज जे काही आहे ते माझ्या पूर्वकर्माचा परिणाम आहे की त्या पूर्वकर्मा माझी काय आहे हे जाणून घेण्याकरता त्या अज्ञाताचा पडदा भेदून मी काही जाणून घेऊ शकत नाही की मी नेमकं काय पूर्वी कर्म केलं आहे पण माझ्या पूर्वकर्माचा परिणाम म्हणून माझी आत्ताची स्थिती जर असेल तर मी आज जे करतोय त्यावर माझं भविष्य जे आहे त्याचं निर्धारण मी करणार आहे हे निश्चित कर्मसिद्धांताच्या आकलनाने मनुष्य दैववादी होईल का तर दैववादी दैववादी व्हायला काही वाव नाहीये कारण विवेकानंद स्वतः प्रबल कर्मपटू होते प्रचंड कर्म एकाच जीवनामध्ये अफाट कर्म त्यांनी केलं समर्थ रामदास अफाट कर्म एकाच जीवनामध्ये केलं शिवाजीराजे अफाट विराट कार्य एकाच जीवनामध्ये केलं एकाच मानवी जीवनामध्ये इतकं विराट कार्य करणारे जे लोक जन्माला आले त्यांनी त्यांच्या एका जन्मामधला सुद्धा कर्माचा संचय इतक्या उन्नत अवस्थेला इतक्या विराट अवस्थेला नेऊन ठेवला की त्याचं फलित तात्काळ त्यांना त्या जन्मामध्ये मिळालं आणि त्यानंतर कित्येक शतक ते मिळत राहणार आहे त्यांच्या नुसत्या स्मृतीच्या जाणीवेने केलेल्या कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतरण होतं हे एका व्यक्तीच्या बाबतीत जितकं खरं आहे तितकंच समाजाच्या तितकंच कुटुंबाच्या तितकंच राष्ट्राच्या बाबतीतही वंशाच्या बाबतीतही खरं आहे कर्माचा सिद्धांत वाचल्यानंतर जे तत्वज्ञ कर्माचा सिद्धांत मानत नाहीत स्वतःचं कार्यकर्तृत्व तेवढंच मानतात आणि अज्ञाताचा कुठलाही सहभाग जो आहे मानवी जीवनाला प्रभावित करणारा तो मानायचा नाही या पद्धतीची बुद्धिग्राह्य ज्याला म्हणतात किंवा वैज्ञानिक पद्धतीने की जे अनुभवता येईल ते सत्य आहे या पद्धतीची त्यांच्या दृष्टीने एक तर्कशुद्ध भूमिका ते जी मांडतात त्या पार्श्वभूमीवर मला एक प्रसंग आपल्याला सांगावा असं वाटतो ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी हातपाय पसरले आणि संपूर्ण अफगाणिस्तान जणू काही त्यांच्या ताब्यामध्ये गेला त्यावेळेला अमेरिकेचा प्रभाव आणि अमेरिकेची शस्त्रसज्जता याचा उपयोग करून अफगाणिस्तानमधली लोकशाही प्रक्रिया जिवंत ठेवण्याकरता नॉर्दन अलायन्सची जी सेना होती हमीद करझाईंच्या नेतृत्वाखाली त्या सेने ने तालिबानांच्या आक्रमणाला थोपवण्याकरता त्यांच्यावर प्रतिहल्ले करायला सुरुवात केली अमेरिकेने नॅटोच्या सैन्यानेसुद्धा त्यांना मदत करायला सुरुवात केली आणि अक्षरशः ट्विन टॉवर्स ज्या वेळेला पाडले अल कायदाने त्यावेळेला अमेरिकेने अफगाणिस्तानच्या वाळवंटामध्ये एक एक दहशतवादी टिपून काढण्याकरता ते वाळवंटसुद्धा भाजून काढला अक्षरशः अमेरिकेचे ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर हा जो भयंकर रणसंग्राम झाला त्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान जवळपास बेचिराग झाल्यासारखी स्थिती अफगाणिस्तानची झाली आणि त्यावेळेला जगाच्या पाठीवरच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रांनी की भारतही त्यामध्ये होता तिथे जी व्यवस्था नष्ट झाली ती व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याकरता नागरी जीवन ना तिथे सुस्थापित करण्याकरता त्यात एक शिस्त लावण्याकरता त्यात एक सुरक्षितता आणण्याकरता जगाच्या पाठीवरच्या सगळ्या राष्ट्रांना आवाहन केलं त्यांनी अफगाण सरकारने की आम्हाला मदत करा मग भारतातनं काही पत्रकार तिथे गेले काही ब्युरोक्रॅट्स तिथे गेले की प्रशासन कसं असावं हे समजावून सांगायला आपण मेडिसिन्सची मदत त्यांना दिली धान्याची मदत त्यांना दिली आणि ही मदत घेऊन ज्यावेळेला भारतीय विमान तिथे अफगाणिस्तानमध्ये गेली त्यावेळेला एका पत्रकाराने आलेला अनुभव लिहिला तो कर्मसिद्धांताशी संबंधित आहे म्हणून आपल्याला सांगतो त्या पत्रकाराने असं लिहिलं की ज्या वेळेला त्या अफगाणिस्तानच्या एअरपोर्टवर मी आणि आमचे काही मित्र आणि काही अफगाणिस्तानमधले काही ब्युरोक्रॅट्स होते आम्ही बोलत होतो एकमेकाशी त्यावेळेला त्या, त्या अफगाण लोकांची एक मोठीच्या मोठी रांग विमानातनं जे धान्य उतरवत होते ते धान्य घेण्याकरता एक मोठीच्या मोठी, मोठी लांब रांग त्यांची उभी होती आणि त्या रांगेमध्ये उभे असलेले जे अफगाण लोक होते त्यांच्यापैकी एक मनुष्य वरच्या स्वरात विचित्र काहीतरी बोलत होता एखाद्या मनुष्याने शिव्या द्याव्या त्या पद्धतीचं ते, ते saying, है है, मला त्याचं वर्तन वाटलं आणि ते सिक्युरिटीचा तिथला जो माणूस होता त्याला आम्ही विचारलं म्हणे की व्हॉट ही सेईंग काय म्हणतोय मला समजून सांगतो त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली पण मी ज्यावेळेला फारच त्याला खोदून विचारलं त्यावेळेला तिथल्या एका अफगाण सिक्युरिटीच्या मनुष्याने मला असं सांगितलं की तू असं म्हणतो की भारतीय लोकांना इथे यायला लाज वाटत नाही का थोडं मला काही कळलंच नाही की आपण मदत घेऊन या राष्ट्राला आलेलो आहोत बेचिराग झालेलं हे राष्ट्र आहे हे पुनर्निर्माण करण्याकरता मी मदत घेऊन इथे आलेलो आहे आणि हा असं का विचारतो त्याला विचार, विचार की असं का म्हणतोस तू त्या सिक्युरिटीच्या मनुष्याने जे सांगितलं ते भयंकर होतं तो सिक्युरिटीचा मनुष्य तो अफगाणांच्या भाषेमध्ये जे बोलतो ते सांगतो तो असं म्हणतो की त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही एक हजार वर्ष हिंदूंवर आक्रमण केली एक हजार वर्ष यांची मंदिरं तोडली यांच्यावर आक्रमण केली रक्तपात केला हिंसाचार केला विश्वासघात केला स्त्रियांचं अपहरण केलं अत्याचार केले त्यांच्यावर एक हजार वर्ष यांचा हा या पद्धतीचा छळ आम्ही केल्यानंतर सुद्धा स्वतःचं तोंड इथे दाखवायला येताना यांना ये लाज वाटत नाही का असं विचारा वैर काय असेल द्वेष काय असेल तिरस्कार काय असेल पराकोटीचा जो पेरलेला आहे संस्काराच्या रूपामध्ये आपल्या त्या पत्रकाराने त्या सिक्युरिटीच्या मनुष्याला असं सा सांगितलं म्हणे त्याला विचार की तुझ्या पूर्वजांनी हे सगळं एक हजार वर्ष केलं तर त्याची लाज तुला वाटली पाहिजे हे काय के आम्ही केलेलं नाही आहे ही सगळी दुष्टकर्म चोरी दरोडेखोरांपासनं दर, दरोड्यांपासून मंदिरांच्या विध्वंसांपर्यंत जे केलं ते तुम्ही केलंय तर त्याची लाज वाटायची झाली तर तुम्हाला वाटली पाहिजे मुद्दा एक आणि त्याला विचारा म्हणाले की एक हजार वर्ष तुम्ही जो हिंदुस्थान लुटला ती लूट आत्ता कुठे जो हिंदुस्थान तुम्ही एक हजार वर्ष लुटला ती लूट आत्ता कुठे आत्ता तर तुम्हाला जगायला अन्न नाही आहे खिशात पैसा नाहीये वाळवंट भाजून निघालय तुमचं जगण्यासाठी कुठलंही साधन तुमच्याकडे शिल्लक नाहीये अशा दयनीय अवस्थेमध्ये तुम्ही का आला एक हजार वर्ष आम्हाला लुटल्यानंतर ती लूट ती संपत्ती कुठे आहे आज आणि पुढे त्याला सांगा म्हणे की ज्यावेळेला हा प्रसंग घडला त्यावेळेला शांताकुमार नावाचे भारताचे केंद्रीय कृषी मंत्री होते आणि त्या शांता कुमारांचं त्याच्या एक पंधराच दिवस अगोदर एक स्टेटमेंट आलं होतं पेपरला की सरकारला शांता कुमारांनी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून असं सांगितलं त्यावेळेच्या की आता नवीन हंगामामध्ये जे धान्य भारतामध्ये तयार होणार आहे निर्माण होणार आहे ते धान्य ठेवायला सरकारी गोदामांमध्ये जागा शिल्लक नाहीये ते शिल्लक असलेलं गोदामांमध्ये भरलेलं धान्य जे ठासून भरलेली आहेत गोदाम धान्याने तर हे धान्य भारतामध्ये गरीबांना देऊन टाका तुम्ही वाटून टाका असंच असं स्टेटमेंट त्या अगोदर हो पंधरा दिवस शांताकुमारांचं आलं होतं त्या पत्रकाराने त्या अफगाण मनुष्याला ट्रान्सलेट करून सांग असं सांगितलं तो म्हणाला तुझ्या या भारतीयांना शिव्या देणाऱ्या अफगाण मित्राला असं सांग की ज्या भारताला तुम्ही एक हजार वर्ष लुटलं त्या भारताचा कृषीमंत्री सांगतो की गोदामांमध्ये धान्य ठेवायला जागाने गरिबांना धान्य दान देऊन टाका आता आणि ज्या तुम्ही अफगाण लोकांनी एक हजार वर्ष लुटलं भारतीयांना असं तू म्हणतो त्या लुटीपैकी काहीही तुमच्याकडे शिल्लक नाहीये याचं कारण काय आहे हे तू शोध आणि मग तो पत्रकार सांगतो याला थिअरी ऑफ कर्मा म्हणतात याला कर्माचा सिद्धांत म्हणतात की तुम्ही जे पेरलं ते महाभयंकर पद्धतीने तुमच्याकडे उगवलं आता तरी मेंदू ताळ्यावर येऊ द्या तुमचा या विश्वामध्ये एक अशी काहीतरी रचना आहे की ज्या रचनेमधनं कुठलाही मनुष्य कुठलाही जीव कुठलाही देश कुठलंही राष्ट्र कुठलाही समाज ज्याने अनिवार्य अत्याचार केले की ज्याने भयंकर पद्धतीने वर्तन केलं त्याला तिथे त्या वर्तनाची किंमत मोजावी लागली महाभयंकर किंमत मोजावी लागली आणि ती किंमत काळाच्या काठीचा आवाज न होता मोजायला लागली त्या त्या, त्या व्यक्तीला त्या त्या समाजाला आणि महाभारतापासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत कर्माच्या सिद्धांतावर प्रकाश झोत टाकणारा जे मृत्युंजयी भीष्म शरपंजरी पडले अर्जुनाला प्रश्न पडला की भीष्माचार्यांसारखा मनुष्य की जो मृत्युंजय आहे मृत्यू एखाद्या लाचार कुत्र्यासारखा भीष्माचार्यांच्या पायाशी घोटाळतो आणि भीष्माचार्य त्याला ठणकावून सांगतात की उत्तरायण सुरू झाल्याशिवाय मी तुझ्याबरोबर येणार नाही तोपर्यंत तुला माझ्या पायाशी उभं राहिलं पाहिजे दक्षिणायन संपेल उत्तरायण लागेल त्यावेळेला मी येईन तुझ्याबरोबर एखाद्या लाचार कुत्र्यासारखा मृत्यू भीष्माचार्यांच्या पायाशी उभा राहतो त्या भीष्माचार्यांच्या जीवनामध्ये भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या भीष्माचार्यांच्यामध्ये असा काय दोष राहिला असं काय कारण राहिलं की ज्यामुळे भीष्माचार्यांना शरपंजरी पडावं लागलं बाणांच्या शय्येवर पडावं लागलं आणि त्यांच्या लाडक्या अर्जुनाकडनं याचं कारण काय तर त्याचाही उल्लेख महाभारतामध्ये आलेला आहे की कि गेल्या कित्येक जन्मांचं त्यांना जे स्मरण झालं त्या स्मरणामध्ये एक स्मरण ते म्हणतात असं था झालं की मी राजा होतो नृप होतो सर्व प्रकारची शक्ती सामर्थ्य ऐश्वर्य बुद्धी सर्व काही माझ्याकडे होतं आणि वनामध्ये मृगयाला जात असताना एका पाय वाटेवरनं चालत मी जात होतो आणि माझ्या हातामध्ये धारदार बाण होता आणि एक सर्प आडवा पडला होता माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली की माझी वाट अडवणारा हा कश्चित सर्प कोण आहे त्या बाणाच्या अग्राने तो सर्प उचलला आणि एका क्षणात मी भिरकावून दिला ज्या काटेरी जाळीमध्ये तो सर्प अडकला आणि त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये काटे शिरले आणि तो रक्तानी न्हावून निघाला भीष्म म्हणतात की मला ते आठवतंय की एक भयंकर कर्म माझ्या कर्मफलाची वाट पाहत प्रदीर्घ काळ माझ्यावर झडप घालण्याकरता बसलं होतं आणि ज्या क्षणी त्या कर्मा कर्माचं कर्मफल पक्व झालं त्या क्षणी शरपंजेरी मला पडण्याची वेळ आली या विश्वामध्ये कुठलीही गोष्ट कुठलीही घडामोड आपोआप घडत नाही त्यामागे निश्चित कार्यकारण मीमांसेचं एक प्रदीर्घ काळ मागे जाणारं शेकडो वर्ष कदाचित मागे जाणारं एक चक्र असतं असलंच पाहिजे विवेकानंद कर्मसिद्धांताचं विश्लेषण करताना असं म्हणतात की तुमच्या प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित ही गोष्ट आहे त्यामुळे तत्वज्ञान म्हणून नव्हे केवळ तात्विक चर्चा म्हणून नव्हे तर तुमच्या प्रत्यक्ष जीवनाची सुख दुःख जी आहे तुमच्या जीवनात तुम्ही जे जीवना अनुभवतात या कर्मसिद्धांताच्या प्रभावाप्रमाणे त्याचं निर्धारण होत असतं त्यामुळे हे समजून घ्या तुम्ही जसं रस्त्यातल्या रहदारीचे नियम आपण समजून घेतले पाहिजे वाहन डाव्या बाजूने चालवायला हवं उजव्या बाजू बाजूने जर चालवलं तर कोणी येऊन धडकू शकतो तुम्हाला चालणाऱ्या लोकांनी उजव्या बाजूने चालावं त्यांना कळतं की समोरनं वाहन आलं तर स्वतःचा बचाव तरी करता येईल बुद्धिबळ खेळायचं असेल तर बुद्धिबळातले हत्ती उंट घोडे वजीर प्यादं कसे चालतात हे समजून घेतलं पाहिजे आपल्याला जो खेळ खेड़ खेळायचा आहे त्या खेळाची बंधनं आपल्याला पाळली पाहिजे आहेत फुटबॉल हाताने खेळून नाही चालणार पायानेच खेळावं लागेल आणि व्हॉलीबॉल पायाने नाही खेळून चालणार हे नियम ज्या ज्या खेळासाठी निश्चित केले तसा उत्पत्ती स्थिती आणि लयाच्या या विराट चक्राचा खेळ ज्या वैश्विक नियमांच्या आधाराने चालतो त्यापैकी एक नियम जो आहे हा कर्मसिद्धांताचा सिद्धांताचा आणि त्याचं पालन आपण जर आपल्या जीवनामध्ये केलं तर शक्य आहे की आपल्याला जे अज्ञात आहे त्या खोलात आपण कदाचित जाऊ शकणार नाही साधना केली तर जाऊ शकू पण साधना नाही के केली तर लौकिक अर्थाने मानवी बुद्धीच्या सीमित मर्यादेमध्ये मर्यादित रिंगणामध्ये मानवी बुद्धी, बुद्धी स्वतःचं नर्तन करते त्या पलीकडे मानवी बुद्धीला अगम्यते आहे यो बुद्धे भरतस्तु सहा बुद्धीच्या पलीकडे येते त्यामुळे कदाचित त्या खोलामध्ये आम्हाला जाता येणार नाही पण आमच्या आत्ताच्या स्थितीवरनं आमच्या भविष्याचं निर्धारण काय आम्ही करणार आहोत हे आम्हाला कळू शकतं आणि ते कर्मसिद्धांताच्या आधाराने करू शकतं अत्यंत काटेकोरपणाने हे सिद्धांत समजून घेतले पाहिजे आहेत की आपण केलेल्या प्रत्येक कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतरण जर होत असेल तर आपण कर्म करतानाच हे कर्म सत्कर्म आहे की दुष्कर्म आहे हे समजून घेतलं पाहिजेल आहे याचा परिणाम काय होणार आहे हे तर्काने आपल्याला कळलं पाहिजेल आहे प्रत्यक्ष किंमत मोजणं हा मूर्खपणा आहे प्रत्यक्ष किंमत न मोजता तर्काने अगोदरच आपल्याला कळणं की या कर्माचा काय परिणाम आहे हे जास्त महत्वाचं आहे हे तर्काने कळण्याकरता कर्मसिद्धांताची जी वचनं आहेत त्या वचनांचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजेला आहे की प्रत्येक कर्म जर निश्चित आहे कर्म अपरिहार्य आहे मनुष्य बसल्या जागी श्वास घेतल्याशिवाय तर जिवंत राहू शकत नाही कुठलाही मनुष्य श्वास न घेता जिवंत राहू शकत नाही तसं कर्म न करता मनुष्य जिवंत राहू शकत नाही कुठलाही जीव त्याला अखंड कर्म जोडून दिलेला आहे मनुष्य सोडला तर इतर सगळ्या पशु पक्षी प्राणी वनस्पती या ज्या योनिया त्या भोग योनी आहेत त्यांना विचाराचं स्वातंत्र्य नाही आहे मनुष्य ही एकच योनी अशी आहे मनुष्य हा एकच जन्म असा आहे एकच जीव असा आहे प्रकृतीच्या या विराट रचनेमध्ये की ज्याला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे बाकी पशुपक्ष्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं नाही आहे आहार निद्रा भय मैथून ज्या प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये पशूंमध्ये तशाच मनुष्यामध्ये आहे पण मनुष्याचं वेगळेपण हे की त्याला निर्णयाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे मग निर्णयाचं स्वातंत्र्य मनुष्याला तर ज्याला निर्णयाचं स्वातंत्र्य असतं त्याच्यावर जबाबदारी जास्त असते ज्याला निर्णयाचं स्वातंत्र्य नसतं जो गुलामासारखा वागणार आहे त्याला काही फार मोठी किंमत मोजावी लागत नाही तुम्ही जेवढे उंच जाता तिथून कोसळल्यानंतर तेवढी जास्त हानी तुम्हाला होते जो माणूस जास्त उंच जातो त्याला तिथनं कोसळण्याची भीती जास्त असते आणि तिथनं कोसळल्यानंतर होणारी हानी त्यापेक्षा जास्त असते जडत्वाच्या पातळीवर जगणारे जीव अगदी मनुष्य जरी असेल पशुत्वाच्या पातळीवर जगत असेल तर त्याचं खलन त्याचं अधपतन व्हायला काही मर्यादा ठरलेली आहे पण ज्याला जेवढं उंच जायचं तेवढं खाली ते खाईमध्ये खोल तितकं पडण्याची शक्यता त्यांची जास्त आहे त्यामुळे त्यांनी जास्त जागृत होऊन प्रत्येक पाऊल सावकाशीने काळजीपूर्वक विवेकाने उचललं पाहिजे केलेल्या कर्माचं कर्मफलामध्ये रूपांतरण होत असताना सत्कर्म कुठलं दुष्कर्म कुठलं याची मीमांसा करायला हवी मोक्षपर्वामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडल्यानंतर भीष्माचार्यांचा आणि युधिष्ठिराचा संवाद येतो महाभारतामध्ये की विवेकानंद म्हणतात त्या कर्मसिद्धांताशी सुसंगत विवरण ते भीष्माचार्य युधिष्ठिराला ऐकवतात ज्यावेळेला भीष्म शरपंजरी पडलेले आहे त्यावेळेला श्रीकृष्ण युधिष्ठिराला असं म्हणतो की पितामह भीष्मांकडनं कर्माची गती काय आहे हे तू जाणून घे त्या लोकांच्या जीवनाचा स्तर किती उंच असेल कल्पना करा पायामध्ये काटा गेला तर आपल्या तळपायापासून मस्तकापर्यंत आपल्याला हलवून टाकते ती काट्याची कळ जी आहे ती मस्तक भणभणायला लागतं ला 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 मनुष्याचं वेदना असंही होतात आणि शरपंजरी पडलेले भीष्म आहेत तिथे आणि श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतो आहे की कर्माची गती काय आहे हे भीष्मांकडनं मृत्यूपूर्वी जाणून घे युधिष्ठिर त्याचे सगळे भाऊ भीम अर्जुन नकुल सहदेव सगळे कुंती पांचाली श्रीकृष्ण स्वतः हे सगळे तिथे जमले आहेत भीष्माचार्यांच्या भोवती शरपंजरी पडलेले आहेत भीष्मा त्यांचं लोंबकळणारं मस्तक जे आहे ते अर्जुनाने आणखीन दोन बाण भूमीमध्ये खोचून त्यांना एक मानेखाली एखादी उशी असावी तशी एखाद्या योद्ध्याला साजेसी उशी त्या दोन बाणांनी त्यांना करून दिली आणि मग युधिष्ठिर त्यांना म्हणतो की श्रीकृष्णाचं चा मधुसूदनाचं असं म्हणणं आहे की कर्माचा सिद्धांत आपल्याकडून समजून घ्यावा भीष्म डोळे मिटतात आणि म्हणतात गहना कर्मणो गती कर्माची गती अत्यंत गहन आहे त्यावेळेला पांचाली कुत्सितपणाने हसते एखादा मनुष्य मर्दुमकीच्या गोष्टी ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याचा आवाका माहिती असलेली स्त्री जसं हसते त्याला कुत्सित हसणं असं म्हणतात मराठीत तशी ती हसते भीष्मांचं तिच्याकडे लक्ष असतं आणि पांचाली असं का हसली हे लक्षात आल्यानंतर भीष्म तिला म्हणतात की पांचाली तू असं का हसलीस हे मला कळतं कर्माची ही जी गती आहे ही किती गहन आहे हे सांगण्याचा मला आत्ता अधिकार आहे का हा प्रश्न तुझ्या मनात आहे की ज्या वेळेला कुरुकुलाच्या राजसभेमध्ये फरफटत तुला दुर्योधन आणि दुशासनाने ज्यावेळेला आणलं आणि ज्या वेळेला म प्रत्येकाच्या सिंहासनापुढे उभं राहून तू याचना करत होतीस त्या नराधमांपासून सोडवण्याची त्यावेळेला खाली मान घालून तुझ्या नजरेला नजर न देता अर्थस्य पुरुषोदास हा असं म्हणण्याचं पातक ज्या दुर्दैवाने मी केलं त्या पार्श्वभूमीवर मला कर्माच्या गतीचं विवरण करण्याचा नैतिक अधिकार नाही या भूमिकेतनं तू हसलीच माझ्याकडे पाहू पण ते म्हणतात त्यावेळेला मला कर्माच्या गतीचं विवरण करण्याचा नैतिक अधिकार नव्हता आणि हिंमत नाही झाली माझी याचं कारण असं दुरात्मा दुर्योधनाचं अन्न मी त्यावेळेला खात होतो आणि आता अर्जुनाने मला शरपंजरी निद्रा दिलेली आहे आणि या शरपंजरी ज्या वेळेला मी निद्रिस्त झालेलो आहे पडलो आहे ज्या वेळेला शरपंजरी माझा देह त्यावेळेला दुरात्मा दुर्योधनाच्या अन्नाने पोषण झालेल्या माझ्या शरीरातल्या रक्ताचा प्रत्येक थेंब गळून गेला आहे मी शुद्ध झालो आता मी सत्य बोलू शकतो अन्न किती शुद्ध असावं त्याचं भीष्माचार्यांनी दिलेलं हे प्रमाण आहे दुरात्मा दुर्योधनाच्या अन्नाने पोषण झालेल्या शरीरातला रक्ताचा शेवटचा थेंब माझ्या शरीरातनं गळून गेल्यामुळे आता मी सत्य बोलू शकतो कर्माची गती सांगू शकतो ती समजून घे ज्या कर्माचा परिणाम चांगला ते सत्कर्म ज्या कर्माचा परिणाम वाईट ते दुष्कर्म असा सामान्य समज असला तरीसुद्धा भीष्माचार्य असं म्हणतात की ज्या कर्माचा उद्देश चांगला ते सत्कर्म परिणाम वाईट असला तरी हरकत नाही कर्मसिद्धांताच्या बाबतीत भीष्माचार्यांनी केलेली ही दुरुस्ती आहे ते म्हणतात ज्याचा उद्देश चांगला लहान मुलाला चांगले संस्कार व्हावे आणि वेड्या वाकड्या संगतीमध्ये लहान मुलगा जर असला तर दोन मुसकाडी ज्या वेळेला बाप देतो किंवा आई देते त्यावेळेला त्यावेळेला कर्मा त्या कर्माचा परिणाम त्या मुलाला जर विचारला तर वाईट असतो त्याच्या दृष्टीने खाडकन मुसकाडी दिल्यानंतर पण त्या कर्माच्या मागचा हेतू चांगला असतो त्यामुळे त्याचा परिणामही चांगला असतो पुन्हा तो व्यसनांपासून दूर राहतो एखादं कर्म करताना कर्म करणाऱ्याचा उद्देश शुद्ध जर असेल तर त्या कर्माची निष्पत्ती शुद्धच होणार यात काही संदेह नाही आहे तर कर्मशुद्ध असलं पाहिजे कर्म करणाऱ्याचा उद्देश शुद्ध असला पाहिजे त्यावेळेला कर्माची निष्पत्ती जी आहे ती कर्मफलामध्ये होते ती चांगली होते पण कर्म चा, या कर्मफलाच्या पलीकडे आणखीन काही आहे तत्वज्ञान तेही आपण जाणून घेतलं पाहिजे रामकृष्ण अतिशय मार्मिकपणाने एकाच छोट्याशा दृष्टांताने कर्मसिद्धांताच्या सुद्धा मर्यादा सांगतात आणि ज्या विवेकानंदांनी कर्मसिद्धांताचं विश्लेषण केलंय त्या विवेकानंदांनाच त्या कर्मसिद्धांताच्या विश्लेषणाच्या पलीकडची अगदी साध्या सोप्या शब्दातली गोष्ट रामकृष्ण परमोद सांगतात कर्मसिद्धांत वगैरे या गोष्टींवर ज्यावेळेला तात्विक चर्चा विवेकानंदांची चालायची त्यावेळेला रामकृष्णांनी त्याला असं सा सांगितलं की अरे नरेंद्र एक मनुष्य एका पायावाट्याने चाललेला आहे काही कारणाने त्याच्या पायामध्ये काटा शिरला पायात काटा शिरल्यानंतर होणारी वेदना भयंकरच असते पण त्याच्याबरोबर एक समजूतदार मित्र होता त्याने सांगितलं की अरे पायात काटा शिरला ना या वाटेवर पायात काटे जाणार हे स्वाभाविक आहे तू असं कर तू बैश शांतपणे मी तुझ्या पायातला काटा काढतो तो म्हणे कसा काढणार म्हणे दुसरा काटा मी तोडतो आणि त्या काट्याने तुझ्या पायातला काटा मी काढतो मग त्याने पायातला काटा काढला मग नरेंद्राला विचारतात रामकृष्ण की नरेंद्र त्याने ज्या काट्याने त्याच्या पायात गेलेला काटा बाजूला काढला तो दुसरा काटा त्याने सांभाळून ठेवायला हवा का विवेकानंद म्हणाले आता त्याचं काम झालं आता कशासाठी सांभाळून ठेवायचं सांभाळून ठेवला तर तो, तो दुसरीकडे रुतेल त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणतात की एखादं शुद्ध कर्म केलं आणि त्या कर्मातनं पुण्याची प्राप्ती झाली पापाच्या आहारी जायला नको म्हणून सत्कर्म करायला हवं म्हणून पुण्यकर्म करायला हवं पण पुण्यकर्माचा जो काटा आहे तो ज्याने तो पापाचा काटा काढला तसा दुसरा काटा आहे तोही सांभाळून ठेवायला नको पाप आणि पुण्याच्या पलीकडे आपल्याला जाता आलं पाहिजे कारण आपलं खरं स्वरूप जे आहे ते पाप आणि पुण्य याच्या पलीकडंच आहे या दोन्ही गोष्टींच्या पलीकडचं ते आहे त्यामुळे कर्मसिद्धांताची ही मर्यादा आहे की जी भीष्मांनी सांगितली आणि ही रामकृष्ण परमहंसांनी सांगितली की त्याला ही मर्यादा आहे आणि या मर्यादेवर परत नंतर आद्य शंकराचार्य जे बोलतात त्याचाही उल्लेख विवेकानंद ज्ञान योगाबद्दल ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला आलेला आहे आद्य शंकराचार्यांनी कर्मसिद्धांताचं हा मर्यादांचं वर्णन करताना असं म्हटलंय की कर्म आणि कर्मफलाचं दुश्चक्र जे आहे सतत चा 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 कर्मा कर्मा ते सतत निरंतर चालेल एखाद्या जीवाच्या बाबतीत पण कर्म आणि कर्मसिद्धांताचा हा जो परिणाम आहे त्या कर्माच्या चक्रातनं दुष्टचक्रातनं कर्म आणि कर्मफलाच्या सुटण्याचा एकमेव मार्ग नसून ज्ञान आहे शुद्ध ज्ञान आहे कर्मसिद्धांताची ही पुढची मर्यादा भारतीय तत्वचिंतकांनी चिंतन केलेली भीष्म आद्य शंकराचार्यांनी सांगितले आणि भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख येतो सर्व कर्म अखिलंपार्थ ज्ञानेपरी समाप्यते ज्ञान हा पूर्ण विराम आहे मग त्याचं वर्णन करताना विवेकानंद कर्मसिद्धांतामध्ये असं म्हणतात की आपण जेही बीज पेरतो ते उगवतं पण जर बीज भाजून काढलं आणि पेरलं तर ते कदापि उगवत नाही ज्ञान दग्ध करणाऱ्या त्या अग्नीसारखं आहे की कर्म करण्यापासूनच ते मनुष्याला पूर्णमुक्त करू शकतं पण त्या ज्ञानाची स्थिती जोपर्यंत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाच्या आविर्भावाचं नाटक करणं अत्यंत घातक ठरतं ती स्थिती जोपर्यंत आपण गाठत नाही जोपर्यंत आपल्याला भूक लागते जोपर्यंत आपल्याला तहान लागते जोपर्यंत इंद्रिय आपल्याला अस्वस्थ करून टाकतात त्यांच्या त्या त्या क्षुधे करता त्या त्या तृष्णे करता तोपर्यंत आपण कर्मसिद्धांताच्या मर्यादेमध्ये त्याचं पालन आपण करायलाच हवं यात काही संदेह नाही ज्या वेळेला त्याच्या पलीकडे जाऊ जा। त्यावेळेला यातल्या कुठल्याच गोष्टी बंधनकारक राहणार नाहीत मग त्यामुळे कर्मसिद्धांताचं पालन करताना आपलं प्रत्येक कर्म आपण तपासून बघायला हवं एखादी गोष्ट मी करताना एखादा निर्णय मी घेताना ज्या वेळेला तो निर्णय घेतो त्यावेळेला त्या, त्या निर्णयाचे परिणाम काय होतील या दृष्टीने आपल्याला चिकित्सा करायला हवी या दृष्टीने आपल्या संत वाङ्मयामध्ये सुद्धा शेकडो पुरावे शेकडो प्रमाण त्याची मिळतात समर्थांनीसुद्धा येतन तो देव जाणावा आहे पराकोटीच्या प्रयत्नवादाची ज्यावेळेला जरूरी होती त्यावेळेला अंधकार होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यवनी राजवट होती कुठल्याही प्रकारची सुरक्षितता नव्हती कुठल्याही प्रकारचं स्थैर्य नव्हतं अक्षरशः ससे होलपट एक हजार वर्षांच्या अमावस्या एकत्र याव्या त्या पद्धतीच्या महाभयंकर स्थितीतनं ज्यावेळेला हा समाज जात होता त्यावेळेला एक प्रकारचा ग्लानी आलेला एक प्रकारचा विकलांग झालेला बर्फासारखा थंडगार झालेला ज्याच्यात कुठली चेतना उत्पन्न होत नाही अशा पद्धतीच्या समाजामध्ये चेतना उत्पन्न करण्याकरता त्याला रसरशीत करण्याकरता त्याच्या शरीरातलं रक्त सळसळलं पाहिजेल आहे प्रसंगी सूड घेण्याकरता सुद्धा सळसळलं पाहिजेल आहे याकरता त्याला तेजस्विता आत्मसात करण्याकरता प्रचंड क्रियाशीलता ज्या वेळेला शिकवणं जरुरी होतं अनिवार्य होतं तो समर्थ तो देव या शब्दामध्ये समाजाला ठणकावून सांगितलं विवेकानंद भारतीय समाजाबद्दल बोलताना हेच म्हणतात ते म्हणतात कर्मसिद्धांताची मीमांसा करताना भारतीयांनी हे लक्षात ठेवायला हवं की स्वाभाविकपणाने जी तमोगुणी वृत्ती भारतीयांमध्ये आहे ते त्या काळचं वर्णन करतात स्वाभाविकपणाने इतकी घोर दमोगुणी इतकी आळशी मनोवृत्ती भारतीयांची आहे की ते क्रियाशील व्हायला हवेत आणि त्यांनी क्रियाशील होण्याकरता नियती भारतामध्ये एखादा असा वेगवान प्रवाह निर्माण करेल की ज्यामुळे निष्क्रिय भारतीयांना क्रियाशील व्हावं लागेल इंग्लंडला ज्यावेळेला विवेकानंद भारतीयांबद्दल बोलत होते त्यावेळेला ब्रिटिश लोकांपुढे बोलताना विवेकानंद असं म्हणतात की माझे भारतीय इतके निष्क्रिय आहेत की पाप करण्याकरता लागणारी सुद्धा क्रियाशीलता त्यांच्यात समाज म्हणून आहे आणि तुम्ही पशुतुल्य वागवता माझ्या देशबांधवांना माझ्या भारतीयांना पशुसारखं वागवता आणि त्यांच्यावर एवढ्या भयंकर पद्धतीने नियंत्रण ठेवण्याकरता तुम्ही जे करता ते माझ्या देशातले लोक पापही करू शकत नाही तितके निष्क्रिय असताना तुम्ही ज्या पाशवी नृशंसपणाने त्यांच्यावर राज्य करता हे सर्वथैव सर्व दृष्टीने अत्यंत आणि अत्यंत लज्जास्पद लांछनास्पद आहे कुठलाही सुसभ्य समाज कुठलाही सुसंस्कृत समाज या पद्धतीच्या राज्य करण्याच्या प्रक्रियेची प्रक्रियेचं समर्थन कधीही करू शकणार नाही लांछनास्पद आहे तुम्हाला लोकशाहीची भाषा इथे बोलता आणि माझ्या भारतामध्ये असं विचित्र वागता विवेकानंद ज्या वेळेला भारतीयांच्या निष्क्रियतेबद्दल सव्वाशे वर्षापूर्वी बोलतात आणि निष्क्रियतेतनं क्रियाशीलतेकडे तमोगुणातनं सत्वगुणाकडे यावं यायला रजो रजोगुणात यावं लागेल रजोगुणातनं सत्वगुणाकडे जाता येईल साधारणपणे भारतीयांची अशी मानसिकता आहे अगदी धार्मिक म्हणवल्या जाणाऱ्या प्रत्येक मनुष्याने स्वतःला अंतर्मुखून हा प्रश्न विचारावा तो ज्यावेळेला शांत बसलेला असतो कुठली क्रियाशीलता त्याच्यात नाही आहे त्यावेळेला त्याचा आळस अगदी सत्वगुणच आहे अशा पद्धतीचे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात की आपला आळस जो आहे हा जणू काही सत्वगुणच आहे तर आळस म्हणजे सत्वगुण नव्हे घोर तमोगुण आहे घोर तमोगुणातनं क्रियाशीलता रजोगुणाकडे यावं लागेल आणि रजोगुणाच्या क्रियाशीलतेच्या मर्यादांचं आकलन झाल्यानंतर एक शांत स्थिती येईल जी सत्वगुण आहे की त्याला क्रियाशीलतेचं वावडं नाही पण तिथे क्रियाशीलता असणं जरुरी नाही अशा स्थितीमध्ये ज्यावेळेला मनुष्य मानसिक अवस्थेमध्ये जातो तो, तो सत्वगुण आहे तोपर्यंत पराकोटीची क्रियाशीलता अत्यंत जरुरी आहे विवेकानंदांकडे ती क्रियाशीलता होती अखंड क्रियाशीलता होती आणि निष्क्रियतेचा भयंकर संताप विवेकानंदांना होता अतिशय प्रखड शब्दामध्ये बोलायचे लाहोरच्या मुक्कामामध्ये एक अत्यंत पराकोटीचा आळशी मनुष्य त्यांना भेटायला आला त्यांना माहिती होतं तो ज्या पद्धतीच्या चर्चा करायचा नुसताच काथ्याकूट करायचा प्रत्यक्ष क्रियाशीलता काही नाही पराकोटीचा निष्क्रिय होता त्याने विवेकानंदाने एकदम प्रश्न विचारला तो म्हणाला स्वामीजी मला ब्रह्मज्ञान होणं शक्य आहे का विवेकानंद हसले म्हणाले हो शक्य आहे कुणालाही होऊ शकेल म्हणाले ब्रह्मज्ञान तुलाच काय कुणालाही होऊ शकेल तो म्हणाला अरे वा मला ब्रह्मज्ञान होऊ शकेल म्हणे हो होऊ शकेल म्हणे माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा की आता मला ब्रह्मज्ञान होईल म्हणजे किती छान विवेकानंद हसले त्याला ते म्हणाले की ब्रह्मज्ञान होण्याच्या काही पूर्व अटी आहेत तत्वज्ञानामध्ये त्यातली एक अट तुला सांगतो बघ तोणाला काय अट आहे म्हणे ब्रह्मज्ञान होण्याकरता तुला पाप करावं लागेल एखादं तरी तोंडाला हे विचित्रच सांगताय तुम्ही मी ऐकलं की मनुष्य पुण्यवान असायला हवा तुम्ही एखादं पाप करायला मला सांगता ब्रह्मज्ञान होण्याकरता तुम्ही माझी खिल्ली उडवताय का विवेकानंद म्हणाले नाही मी अगदी गंभीर आहे गांभीर्याने तुला सांगतोय की तुला ब्रह्मज्ञान जर व्हावं अशी तुझी इच्छा असेल तर किमान एखादं पाप तुला करता आलं पाहिजेला तो म्हणाला पण पाप कसं करणार विवेकानंद म्हणाले हे मला माहिती आहे की एखादं पाप करण्याकरता लागणारी ही क्रियाशीलता तुझ्याकडे नाही तर पाप आणि पुण्याच्या अतीत असलेल्या अवस्थेबद्दल तू बोलू नकोस लाकडाच्या ओणक्यांना ब्रह्मज्ञान होत नाही क्रियाशीलतेच्या अवस्थेत निर्माण झालेली नंतरची शांत स्थिती आहे की त्या स्थितीमध्ये ज्ञानोदय होतो पण क्रियाशीलतेची जी स्थिती आहे त्या क्रियाशीलतेच्या स्थितीमध्ये अखंड कर्माचं अनुसंधान आपल्याला ठेवावं लागतं गांधींसारखा मनुष्य एकाच जीवनामध्ये जे अफाट काम करतो सावरकरांसारखा माणूस एकाच जीवनामध्ये ब्रिटिशांनी अन्याय करून तुरुंगात फेकून दिल्यानंतर फ्रान्सच्या प्रधानमंत्र्यांना राजीनामा द्यायची लांछनास्पद वेळ यावी एवढं जागतिक वातावरण सावरकरांच्या बेकायदेशीर अटकेमुळे फ्रान्समधल्या घुसळून निघावं इतका प्रयत्नांची पराकाष्ठा हा माणूस करतो भगतसिंग तेविसाव्या वर्षापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करतात झाशीची राणे बावीस वर्ष सातच महिने जगते पण त्यावेळेला तेवढ्या मर्यादित कालावधीत ब्रिटिशांना पिंजून काढावा लागतो सगळा ग्वाल्हेर आणि आजूबाजूचा परिसर या पद्धतीची पराकोटीची क्रियाशीलता जी आहे ती मानवी जीवनामधला क्रमविकास जो आहे त्यातला एक अत्यंत महत्वाचा दे, अध्ययन चिंतन करत असताना आपल्यातली क्रियाशीलता जर कमी होईल क्रियाशीलता जर खंडित होईल आणि बसल्या जागी दिवा स्वप्न पाहण्याची एक विचित्र रोगट मानसिकता आपल्यामध्ये निर्माण होईल तर तुमच्या तत्वज्ञानाचे सगळे ग्रंथ पाण्यामध्ये बुडवून टाका अशा स्पष्ट शब्दात बोलतात आणि म्हणून विवेकानंद म्हणतात की फुटबॉलच्या मैदानावर जर तुम्ही खेळला आणि तुमच्या शरीरातल्या धमन्यांमधलं रक्त जर सळसळायला लागलं तर कदाचित भगवद्गीता तुम्हाला जास्त चांगली कळेल ती गादीवर बसून तक्क्याला टेकून भगवद्गीता कळणार नाही कारण ती रणांगणावर सांगितली आहे चाळीस लाख सेनेच्या उपस्थितीत सांगितली आहे अर्जुन हातपाय गाळून बसल्यानंतर सिदंती मम गात्र आणि मुखमचे परिशुष्यती ज्यावेळेला म्हणतो त्याचा हातातलं धनुष्य आणि बाण ज्यावेळेला गळून पडतं आत्मविश्वास विहीन विकलांग मानसिक दृष्टीने व्हावा अशा अवस्थेमध्ये अर्जुन ज्यावेळेला गलित गात्र बसलेला त्यावेळेला त्याच्यातली त्याच्यातली इच्छाशक्ती जागृत जागृत निर्णायक रीतीने युद्ध लढून ते जिंकण्याकरता लागणारी दुर्गम्य इच्छाशक्ती त्याच्यामध्ये संचारित करण्याकरता संक्रमित करण्याकरता सांगितलेली भगवद्गीता ती समजण्याकरता रक्तामध्ये उत्साहाचा त्या पद्धतीचा संचार हवा आणि तो कर्मसिद्धांत करू शकतो म्हणून कर्मसिद्धांताचं विवरण करताना विवेकानंद म्हणतात की कर्मसिद्धांताच्या आकलनाने मनुष्य दैववादी होणार नाही तो निश्चितपणाने समजेल की माझ्या वर्तमानाचा वर्तमान ठरवण्यामध्ये माझ्या भूतकाळाचा काही हिस्सा आहे हरकत नाही पण माझ्या वर्तमानामध्ये मी हे ठरवणार आहे की मी भविष्यात काय असणार आहे आणि ते सर्व अधिकार ते सगळं स्वातंत्र्य ती सगळी गुणवत्ता ती सगळी बुद्धिमत्ता प्रकृतीने तुम्हाला दिलेली आहे मुक्त असताना निर्णयाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे एक मनुष्य सोडला तर प्राणी पशु पक्षी यांच्यापैकी एकही जीव स्वतःच्या दुःखाचं निर्दालन करण्याकरता स्वतःच्या दुःखापासून मुक्त होण्याकरता विशिष्ट प्रयत्न करण्याकरता लागणारी गुणवत्ता आत्मसात करून जगू शकत नाही फक्त मनुष्य आहे की तो, तो दुःखाचं कारण जाणू शकतो त्या दुःखाचा परिहार कसा करता येईल त्या मार्गाचा शोध घेऊ शकतो आणि दुःखापासून पूर्ण मुक्त होऊ शकतो ही गुणवत्ता एकट्या मनुष्याला दिलेली आहे आणि ती गुणवत्ता प्रत्यक्ष आत्मसात करण्याचे जे टप्पे आहेत ते कर्मसिद्धांताप्रमाणे कर्म करत 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 आपण ते करायचे आहेत कर्म करत असताना कर्माचं फल आपोआपच निश्चित होतं हे जर ठरलेलं आहे तर कर्माच्या फळाची फार मोठी अपेक्षा न करता कर्म जास्तीत जास्त शुद्ध पद्धतीने कसं करता येईल याची मीमांसा आपण करायला हवी याचं चिंतन आपण करायला हवं आपलं कर्म अत्यंत शुद्ध असलं पाहिजेला विवेकानंद म्हणतात की कुठलंही काम तुम्हाला सोपवलेलं असेल कुठलंही कर्म तुम्हाला सोपवलं असेल चपला बूट तयार करण्याचं काम तुम्ही करत असाल कातडी कमावण्याचं काम करत असाल मेहर तुम्ही असाल साधं काम करत असाल पण ते काम करताना स्वतःच्या सगळ्या शक्ती एकवटून स्वतःचे प्राण एकवटून स्वतःच्या मनाची संपूर्ण एकाग्रता करून तुमचं जे काम तुमच्यावर सोपवलेलं आहे ते काम तुम्ही जगातला कुठलाही माणूस तुमच्या इतकं चांगलं करू शकणार नाही इतके स्वतःचे प्राण ओतून ते काम तुम्ही करा हा कर्माचा सिद्धांत तुम्हाला एक आश्चर्यकारक सिद्धी प्राप्त करून देईल असं विवेकानंदांनी आहे त्याला नैष्कर्म्य सिद्धी असा त्याचा उल्लेख करतात एखादा मनुष्य ज्या वेळेला अतिशय प्राण ओतून एखादं काम करतो रस्ते झाडणाऱ्या हिंदुस्थानातल्या किती ग्रामपंचायतीत किती नगरपालिकांमध्ये किती महानगरपालिकांमध्ये किती कर्मचारी होऊन गेले पण त्यातला एकही कर्मचारी गाडगेबाबांच्या पुण्याईच्या पातळीवर पोचू शकला नाही कारण मिळणाऱ्या वेतनाकरता नाईलाजाने जे काम करायचं ती त्यांची झाडण्या रस्ता झाडण्यामागची भूमिका आहे पण गाडगेबाबांची भूमिका रस्तेच झाडायचे नुसते रस्तेच झाडायचे नाही भूमी स्वच्छ करायची नुसती भूमी स्वच्छ करायची नाही लोकांना स्वच्छ आणि शुद्ध राहायला सांगायचं नुसतं लोकांना स्वच्छ आणि शुद्ध राहायला सांगायचं तर वाणीने गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला वाणीने मुखाने परमेश्वराचं नामस्मरण केल्यानंतर अंतर्बाह्य शुचिता अंतर्बाह्य शुद्धता ही त्यांना आत्मसात करता येईल या पद्धतीने शुद्धतेच्या मागचं तत्वज्ञान रस्ता झाडता झाडता गाडगेबाबांसारखा कुठल्याही शाळेत कुठल्याही महाविद्यालयात कुठल्याही युनिव्हर्सिटीत न गेलेला मनुष्य एका अंतर्मुख स्थितीमध्ये साध्या स्वच्छतेच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत कसं पोचता येईल याचा एक उत्तम मानदंड अत्यंत जवळपास निरक्षर असलेला मनुष्य समाजापुढे कसा ठेवू शकतो ते कर्मसिद्धांताप्रमाणे की त्यांची कर्म इतकी विराट आहेत इतकी अखंड आहेत ध्यास घेतल्यासारखं कर्म ज्या वेळेला मनुष्य करतो त्यावेळेला तो एकाच जन्मामध्ये त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त मोठ्या मोठ्या अवस्थेमध्ये तो पोचू शकतो त्याकरता आपलं स्वतःचं कर्म जे आहे ते प्राण ओतून आपण केलं पाहिजे भारतीयांच्या सगळ्या प्रकारच्या सामाजिक दुःखांची मीमांसा जर करायची झाली तर आमची कर्मशुद्ध नाहीत हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे पेस्केलकडे पाहून आम्ही ठरवणार की किती तास काम करणार प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर ते म्हणाले की मला आश्चर्याचा धक्का बसला की मी शिस्त लावल्यानंतर सचिवालयातले सगळे कर्मचारी साडे दहा वाजता यायला लागले आणि लोकांना मोठं आश्चर्य वाटलं साडे दहा वाजेची वेळ जर कार्यालयाची असेल आणि लोक वेळेत जर आले तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्टच काय आहेमुळे पण आम्ही आश्चर्य वाटावं वा या पद्धतीने जन्मात कधी वेळ पाळत नाही अशा विचित्र मानसिकतेमुळे आम्ही या सगळ्याच गोष्टींकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन किती विचित्र आहे किती रोगट आहे हे आपल्या लक्षात येईल ज्या वेळेला एखादं कर्म दूषित होतं एखादं कर्म विकृत कल्पनेने केलं जातं एखादं कर्म पराकोटीच्या स्वार्थाने प्रेरित होऊन केलं जातं त्यावेळेला ते कर्म तशाच प्रकारच्या पुन्हा कर्मफलाला आणि ते कर्मफल तशाच प्रकारच्या पुन्हा कर्माला जन्म देतं <coughs> एखादी संसर्गजन्य व्याधी समाजामध्ये पसरत जावी ना त्या पद्धतीने ही व्याधी पसरत गेल्यासारखं आहे सगळं कर्म जर शुद्ध असेल तर कर्मफलाची चिंता करण्याचं कारण नाही आहे पण कर्म न करताच कर्मफल मिळावं या पद्धतीची एक विचित्र मानसिकता जी आहे त्या विचित्र मानसिकतेचं अध्ययन आपण समाजामध्ये जर करायला लागलो तर मग समाजातल्या सर्व स्तरामध्ये काय वेडवाकडं वाकडं चाललंय मनुष्याचं कसं शोषण चाललंय मनुष्याला चा कसं भक्ष समजलं जातं प्रत्येक व्यवस्थेमध्ये हे पाहिल्यानंतर आपण हातबुद्ध होतो अस्वस्थ होतो आपण मुलांच्या मानेवर खडा ठेवून ज्या पद्धतीने सकाळी पहाटे सहापासून रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास ग्लानी आल्यासारखी ती मुलं तडफडून अगदी प्रेतासारखी निपचीवर पडेपर्यंत काटा त्याच्या मान्यावर खडा ठेवल्यासारखं त्यांच्याकडनं अध्ययन या नावाखाली कित्येक निरर्थक गोष्टी ज्या वेळेला पोपट्यासारख्या पढवल्या जातात त्याचा मारा ज्या वेळेला त्यांच्यावर केला जातो आणि ते विद्यार्थी ज्या वेळेला भयंकर पद्धतीने आत्महत्यानं सामोरे जातात या सगळ्या दुष्टचक्रामध्ये आणि त्यावेळेला त्याच सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत असणारे शिक्षक असतील प्राध्यापक असतील शिक्षण ज्यांना ज्यांना ज्ञानाचा स्पर्श जन्मात कधी झाला नाही त्यांच्या पुढे शेपूट हलवताना गुडघे टेकताना सारखे केविल वाणे हताश झालेले बुद्धिजीवी ज्यावेळेला मी पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या कर्माचं अप्रत्यक्ष फळ या लाचारीने या दीनवाणेपणाने ते भोगतायत इथे या समाजात आपल्या ज्यावेळेला या देशाचे राजनेते या देशातल्या सामान्य मनुष्याच्या बाबतीमध्ये त्याच्या सुखदुःखाचा विचार न करता ज्या कारणासाठी त्यांना निवडून दिलं त्याच्या जा पलीकडे जाऊन ज्या वेळेला सूड घेतल्यासारखा गुलामांवर राज्य केल्यासारखं ज्या वेळेला या देशामध्ये राज्य करतात आणि पिढ्यान पिढ्या पुरून उरावी एवढी संपत्ती गोळा करतात त्यावेळेला त्या संपत्तीचे महाभयंकर परिणाम संपूर्ण समाज पिढ्ण भोगत असतो किती भोगतो समाज ते परिणाम एका गंभीर मुद्द्याकडे मी आपलं लक्ष वेधतो की ज्याची मीमासा या भारतामध्ये कुठल्याही बुद्धिजीवी मनुष्याने केली नाही गेल्या कित्येक वर्षात या देशावर पंचावन्नपेक्षा जास्त वर्ष गांधी घराण्याने केलं स्वातंत्र्यानंतर निर्विवाद राज्य केलं त्या गांधी घराण्यातल्या तीन व्यक्ती संजय गांधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अत्यंत दुर्दैवी पद्धतीने दहा वर्षाच्या आत काळाच्या पडद्या आड गेले त्यांना या देशातली एके सुरक्षा यंत्रणा का वाचवू शकली नाही या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही एका खंडप्राय देशावर राज्य करणाऱ्या घराण्यातल्या तीन व्यक्ती अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमध्ये दहा वर्षाच्या आत काळाच्या पडद्याआड का जाव्या रणांगणावर लढणारे सैनिक जे आहेत त्यांच्या डाव्या बाजूचा उजव्या बाजूचा एक एक मनुष्य मरतो गोळीत चाटून जाते शस्त्रक्रिया होतात ते जिवंत परत येतात अनेक अपघातांमधनं कित्येक लोक जिवंत परत येतात आणि जिथे या पद्धतीच्या गोष्टी एका अनाकलनीय विचित्र अवस्थेमध्ये घडत गेलेल्या आहेत त्याची मीमांसा कुठल्याही सामाजिक शास्त्राच्या आधाराने कुठल्याही इंटेलिजन्सच्या आधाराने सुरक्षेवर काम करणाऱ्या कुठल्याही लोकांच्या मानसिकतेने त्याचं उत्क उत्तर मिळत नाहीये त्याची मीमांसा करता येत नाही आहे कर्माच्या सिद्धांताचं जास्त सूक्ष्मतेने अध्ययन आणि चिंतन होणं जरुरी आहे की आपलं कर्म अत्यंत शुद्ध असलं पाहिजे आणि कर्म करतानाच आपण ठरवतो की माझं ध्येय काय गंतव्य काय मी कुठल्या दिश कुठल्या दिशेने चाललोय कुठल्या अवस्थेमध्ये मी पोहोचणार आहे हे आपल्याला माहिती असायला हवं कर्मसिद्धांतावर किती विलक्षण विश्वास असू शकतो आणि तो अधोरेखित करणारा इंदिरा गांधींच्या आणि जे कृष्णमूर्तींच्या जीवनातला जे कृष्णमूर्तींच्या चरित्रात वर्णन केलेला एक प्रसंग आपल्याला सांगतो किती दृढ विश्वास असतो लोकांचा कृष्णमूर्ती ज्या वेळेला भारतामध्ये एखादा महिना यायचे वर्षातनं त्यावेळेला नेहरू असतील सुरुवातीला पुन्हा इंदिरा गांधी असतील कृष्णमूर्तींचे निकटवर्तीय जे होते अच्युतराव पटवर्धन असतील आणखीन कुणी लोक होते नंदिनी मेहता वगैरे पुपुल जयकर तर त्यांना विचारायचं की कृष्णमूर्तींना भेटता येईल का ते वेळ देतील का आम्हाला असं नेहरू आणि इंदिराजी वगैरे विचारायचे कृष्णमूर्ती मोठे तत्वज्ञ अतिशय तर इंदिरा गांधींची आणि कृष्णमूर्तींची शेवटची भेट पुपुल जयकरांच्या घरी दिल्लीमध्ये ज्यावेळेला झाली त्याचं वर्णन पुपुल जयकरांनी करून ठेवलंय त्यामध्ये असं आहे ते त्या भेटीचा उल्लेख की इंदिराजी विषण्ण आहेत आणि विषण्ण अवस्थेमध्ये त्या जे कृष्णमूर्तींना भेटायला आल्या आणि जे कृष्णमूर्ती त्यांना प्रश्न विचारतात त्यांच्या खिन्नतेचं कारण विचारतात त्या काही सांगतात संघर्ष अमुक तमुक सर्व पातळ्यांवरचा मला यातनं सुटका हवी असं त्या म्हणतात त्यावेळेला कृष्णमूर्ती त्यांना एक मार्मिक प्रश्न विचारतात व्हॉट यू चूज तू काय निवडणार आहेस स्वातंत्र्य दिलं आहे मी आपल्याला म्हणतो की कर्मसिद्धांतात मनुष्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे वूड यू चूज टू डाय व्हाय लिव्हिंग इन धिस कंट्री जिवंतपणीचं मरण तुम्हाला अनुभवायचं आहे का और वुड यू लाईक टू लिव्ह बियॉन्ड डेथ इंदिरा गांधी ही स्त्री बाणेदारपणाने म्हणते आय विल नेवर ॲक्सेप्ट लिव्हिंग डेथ जिवंतपणे मृत्यू मी अनुभवणार नाही बदनामी होणं किंवा या पद्धतीच्या ज्या गोष्टी राजनैतिक क्षेत्रातल्या लोकांच्या बाबतीत घडतात आय विल नेवर ॲक्सेप्ट आय वुड हंड्रेड पर्सेंट आय एम शुअर आय एम कॉन्फिडंट आय टेल यू आय विल ॲक्सेप्ट लाईफ बियॉन्ड डेथ आय विल बी लिव्हिंग बियॉन्ड डेथ आय विल ॲक्सेप्ट द डेथ रादर दॅन लिव्हिंग डेथ जिवंतपणच्या मृत्यूपेक्षा मृत्यूनंतरचं जीवन जे आहे ते मी मान्य करेल इंदिरा गांधींचा त्या पद्धतीने मृत्यू झाल्यानंतर जे कृष्णमूर्ती पुपुल जयकरांच्या घराच्या भोवती त्यांच्या बगीच्यामध्ये एरझाऱ्या घालत होत्या आणि पुपुल जयकर त्यांची मैत्रीण इंदिरा गांधी असल्यामुळे हमसून हमसून रडत होत्या कृष्णमूर्ती त्यांना शांत करत आहेत त्या म्हणतात कूल डाऊन शांत हो नऊ शी हॅज लेफ्ट हर मॉर्टल कॉईल तिने देह सोडलेला आहे आता डोंट होल्ड हर तिला धरून ठेवू नको सर्व भावभावनांनी जडत्वाच्या पातळीवर शरीर नसताना तुम्ही कशासाठी धरून ठेवता एकमेकांना लेट हर गो लेट हर लिव्ह शी हॅज ऑलरेडी लेफ्ट हर मॉर्टल कॉईल सोडलं आहे तिने शरीर देह सोडलेला आहे तर झडत्वाची ही बंधनं देहामध्ये असताना आणि देहामध्ये नसतानासुद्धा जडत्वाची बंधनं असतात त्यामुळे याची जाणीव आपण पक्कीच ठेवली पाहिजे आहे की कर्माचा सिद्धांत जीवनकालामध्येच उपयोगाला येतो असं नाही तर काय घट्ट धरून ठेवायचं कशासाठी धरून ठेवायचं हे निष्ठून जावं अशी प्रकृतीची रचना आहे आपोआप अनंत गोष्टी आपण घट्ट धरून ठेवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करत असतो त्यावेळेला एक ॲझम्शन आपल्या मनामध्ये असं असतं की मीही एक हजार वर्ष जगणार आहे आणि मी जे घट्ट धरून आहे तेही चूक एक हजार वर्ष टिकणार आहे तर यापैकी काही असणार नाही हे सगळं निष्ठून जाणार आहे आपल्या हातातनं व्हॉट इज द लाईफ इन द ओशन ऑफ डेथ या मृत्यूच्या महाभयंकर विश्वामध्ये जीवन काय आहे आणि ते जीवन अनुभवण्याकरता आपल्याला त्या जीवनाची मीमांसा मानवी देहाच्या मर्यादांचं पालन करताना कर्मसिद्धांच्या आक सिद्धांताच्या आकलनामधनं करून घेतलं पाहिजेल आहे की आपण कर्म करताना जे टप्पे आहेत की सुरुवातीला जगण्यासाठीचं कर्म आपल्याला करायचं आहे पैसा मिळवला पाहिजेला आहे जगण्यासाठी कर्म केलं पाहिजेला आहे शिक्षण केलं पाहिजेल आहे संपत्ती मिळवली पाहिजेला आहे संपत्ती न्याय्य मार्गाने मिळवली पाहिजेला याकरता न्याय मार्गाने मिळवायची संपत्ती की ते कर्म करताना कर्मफलाच्या आशेने एखादं दुष्कर्म जर झालं तर ते नवीन कर्माला जन्म देतं आणि ते महाभयंकर पद्धतीने त्याची किंमत मोजावी लागते कशी मोजावी लागते एखादी उतरण आहे बघा डोंगरावर जे लोक चढलेत त्यांना माहिती आहे की डोंगराच्या डोंगर उतरणीला ज्यावेळेला तुम्ही चालायला लागता त्यावेळेला प्रत्येक पाऊल तुम्हाला जपून टाकावं लागतं एक दोन चार पावलं वेगामध्ये जर टाकली तर पुढची पावलं तुम्हाला टाकावी लागत नाही तुम्ही गडगडत जाता एखाद्या मनुष्याचं कर्म करतानाचं दुष्कर्म एखादं त्याच्या हातून जर घडलं आमच्या या परिचयाचं एक पोलीस अधिकारी आय पी एस अधिकारी त्यांना मी विचारलं एक असाच कुठला तरी कामगार काही किरकोळ भुरटी चोरी केली त्याला थोडीशी थोडासा धाक बसावा म्हणून त्यांना म्हटलं की तुमच्या पद्धतीने त्याला जरा समजून सांगा की परत तो असं काही करणार नाही आणि मग गमतीने त्यांना मी विचारलं की म्हटलं तुमच्याकडे एखादा किरकोळ आयुष्यात पहिलीच चोरी करणारा भुरटी चोरी करणारा एखादा मनुष्य तुमच्या पोलिसांच्या रेकॉर्डवर ज्या वेळेला येतो त्यावेळेला म्हटलं त्याला जी शिक्षा होते ती तसा गुन्हा त्याने पुन्हा करू नये या हेतूने होते की नाही म्हणे हो मग म्हटलं त्यावेळेला त्याला अशी जर शिक्षा झाली थोडीशी एक आठ पंधरा दिवस तुरुंगात जर जावं लागलं हवा खावी लागली तर तो, तो सुधारतो का आणि तुम्ही असा ॲनालिसिस केलेला आहे का की शंभर गुन्हेगार म्हणून गुन्हेगार नसलेले लोक तुरुंगामध्ये गेल्यानंतर ते सुधारतात का कारण सुधारावे या हेतूने भीती वाटावी म्हणून त्यांना शिक्षा केलेली आहे त्यावेळेला आय एस अधिका आय पी एस अधिकाऱ्याने आमच्या मित्राने अगदी गंभीर होऊन मला सांगितलं ते म्हणाले अभय ज्या वेळेला एखाद्या किरकोळ चोरी करून असे शंभर लोक गुन्हेगार नसलेले एका चुकीने गुन्हा केला म्हणून तुरुंगात जातात त्यावेळेला त्या शंभरपैकी शंभर लोक अट्टल गुन्हेगार होण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते मूळ पदावर क्वचितच एखादा येतो म्हणून म्हटलं की कर्मसिद्धांत आपल्याला सांगतो की उताराच्या जा दिशेने जाताना प्रत्येक पाऊल तुम्ही जपून टाका की पुढचं पाऊल कदाचित टाकावंच लागणार नाही एखादा मनुष्य पाहता पाहता इतका अधपतीत झालेला दिसतो इतका निच्चांकाला गुणवत्तेच्या दृष्टीने सर्व प्रकारचे निच्चांक सगळे रेकॉर्ड तोडणं ना त्या पद्धतीच्या अवस्थेमध्ये त्याचं जा पतन झालेलं दिसतं आणि त्या पतनातनं पुन्हा एकदा वरचा प्रवास सुरू करणं हे अत्यंत अवघड आहे त्यामुळे आत्ता आहोत या अवस्थेपासून आपल्याला ऊर्ध्वगतीला जायचं आहे वरच्या दिशेला जायचं आहे तर आपली कर्म शुद्ध असली पाहिजेला आणि शुद्ध करणम करण्याचा परिणाम काय परवा मी सांगितलं की विवेकानंद विचारतात वाय वन शुड बी मॉरल कशासाठी नीतीमान असावं एका मनुष्याने बिकॉज इट स्ट्रेंगन्स इज विल तुमची इच्छाशक्ती त्यामुळे जबरदस्त होते एखाद्या मनुष्याचं कर्म जसं शुद्ध होत जाईल तशी नैष्कर्म सिद्धी मी आपल्याला सांगितलं तशी एक अवस्था येते की शुद्ध कर्म अत्यंत प्रामाणिकपणाने अत्यंत नीतिमत्तेने स्वतःची सगळी शक्ती एकाग्र करून ज्यावेळेला मनुष्य एखादा कर्म करतो त्यावेळेला त्या, त्या मनुष्यामध्ये एक आंतरिक शक्ती अशी निर्माण होते की त्या आंतरिक शक्तीने त्याच्या वाणीला येणारं जे तेज आहे त्याचे सगळे संकल्प प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होते म्हणून विवेकानंदांसारखा माणूस सव्वाशे वर्षापूर्वीचे विचार व्यक्त करतो ते वाचताना आजही आपल्या अंगावर रोमांच येतात शिवचरित्र वाचताना आजही आपल्याला असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये उत्साहाचा संचार होतोय एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतोय एक प्रकारचं तेज निर्माण होतं आहे एक प्रकारचं आत्मबल निर्माण होतं आहे आपल्यामध्ये याची जाणीव ज्या वेळेला शेकडो वर्षांनंतर घेतो त्यावेळेला त्या त्या व्यक्तीच्या चरित्रामध्ये असलेलं पराकोटीचं आत्मबल त्या विचारांच्या माध्यमातून संकल्पाने काळात काळाच्या पलीकडे जाऊन कालाच्या अतीत जाऊन स्थळाच्या अतीत जाऊन ते संक्रमित होत असतं पुढच्या पिढ्यांमध्ये पुढच्या मनुष्यामध्ये आणि या पद्धतीचं सा अपार सामर्थ्य आत्म्याचं प्रत्यक्ष प्रकटीकरण होण्याकरता लागणारी शुद्धता आत्मसात करण्याकरता कर्माचा परिणाम अत्यंत जरुरी आहे कर्म का करावं सत्कर्म का करावं शुद्ध कर्म का करावं विवेकानंद म्हणतात जसं आपल्याकडे महाराजांनी सांगितलं की अन्नदान हे हाताचं भूषण आहे अन्नदान का करावं भगवद्गीतेत श्रीकृष्णाने असं आहे की अहम वैश्वा नरो भूतवा प्राणीनाम देह माशिरित भुकेचा जो आगडोम उसळतो ना पोटामध्ये आपल्याला पराकोटीची भूक लागल्यानंतर तर तो, तो वैश्वानर नावाचा अग्नि मी आहे असं श्रीकृष्णाने सांगितलं आहे अहम वैश्वानरोभूत्वा तो वैश्वानर अग्नी जो आहे पोटात प्रज्वलित झालेला सर्व प्राणीमात्रांच्या तो मी आहे माझं प्रत्यक्ष रूप आहे प्राणीनाम देह आश्रिताह प्राणापान समायुक्तम पचामी अन्नम चतुर्विधम प्राण आणि अपान या दोन व्याधुं दोन वायूंच्या एका संतुलित स्थितीमध्ये चार प्रकारचं अन्न मी ग्रहण करतो आणि प्रत्यक्ष वैश्वानर मी आहे असं श्रीकृष्ण प्रत्यक्ष नारायण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला माझ्या पोटातला वैश्वानर शांत करण्याकरता मी जे अन्न ग्रहण करतो ते मी यज्ञकुंडात दिलेली आहुती मानायला हवी उदरभरण नोहे हे जानी जे यज्ञकर्म त्याचा अर्थ हा आहे तर ते जर मी स्वतः मानायला हवं तर इतर कुणाचेही क्षुधा शांत करताना इतर कुणाच्याही भुकेचा आगडोम त्याच्या पोटामध्ये उसळल्यानंतर तो शु तो अग्निशांत करण्याकरता त्या नारायणाला आहुती देण्याकरता मी अन्नदान करणं क्रमप्राप्त आहे ज्यावेळेला निरपेक्ष भावनेने मी अन्नदान करतो त्यावेळेला त्या शुद्ध कर्माचा एक परिणाम असा होतो की केलेल्या अन्नदानाचा कित्येक पट अन्न निर्माण होतं आपल्या घरी चार लोक अचानकच न सांगता चार किंवा एक दोन लोक जरी आले तरीसुद्धा घरामध्ये भंभेरी उडते आणि बाहेरच्या खोलीत पुरुष जरा साशंक होऊन पाहतात की साडेबारा एकच्या वेळेला आले जेवायला थांबायचं विचारावं की न विचारावं की गृह मंत्रालयाचा सल्ला घ्यावा आणि तेच लोक गोंदावल्याला ज्या वेळेला जातात त्यावेळेला गोंदावल्याच्या त्या कंपाऊंडमध्ये आल्या गेलेल्या सगळ्या लोकांना हसून विचारतात काय प्रसाद घेतला का भरोसा आहे की तिथे प्रसाद मिळणार आहे भौतिकशास्त्राचे नियम तत्त्वज्ञानाचे नियम हे एकसारखेच आहे कर्मसिद्धांत समजवून घेताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की इतक्या शुद्ध पद्धतीने कर्म केलं गेलं की त्या शुद्ध कर्मामधनं नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली आणि इतक्या शुद्ध हेतूने कुठल्याही निरपेक्ष भावने ज्यावेळेला हजारो लोकांना अन्नदान दिलं जातं त्यावेळेला हे स्वाभाविक आहे की त्या ठिकाणी अन्न इतक्या मोठ्या प्रमाणावर येईल की आणखीन कित्येक पट लोक आले तरीसुद्धा तिथे अन्न कमी पडणार नाही अक्षय रुपया जसा महाराजांचा आहे तसं अन्नदानाची द्रौपदीच्या थाळीसारखी अक्षय जी भूमिका आहे त्याच्यामागे हे कारण आहे जोपर्यंत तुम्हाला सतत मनामध्ये क्षण वाटत राहील की 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 हे पुरेल पुरेल नाही 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 ते शुद्ध कर्माने हे पुरेल की नाही हा संदेहच मनातनं नाहीसा होतो याचं कारण असं की आपण कर्म करताना विश्वस्तासारखं कर्म करायला लागतो महात्मा गांधी विश्वस्तासारखं कर्म करतात आपण मालक असल्यासारखं कर्म करतो मालक असणं हा समजणं हा भ्रम आहे विवेकानंद म्हणतात की हे जग कर्मभूमी आहे भोगभूमी नाही या जगाला भोगभूमी समजण्याची महाभयंकर चूक जर तुम्ही केला तर दारुण दुःख तुमच्या वाट्याला येईल हे जग कर्मभूमी आहे कर्म करा आणि जगाकडे पाठ फिरवून मरून जा त्या कर्माचं कर्मफल काय आहे याची चिंता जगाला वाहू देत तुम्ही कशाला चिंता करता अनेक गोष्टींची आणि तुम्हाला अनेक आपल्या संपूर्ण भारतीय परंपरेमध्ये जे जे सत्पुरुष तुम्ही पाहाल त्या त्या सत्पुरुषांनी कधी याची चिंता केली नाही त्यांनी अखंड कर्म केली ती अत्यंत शुद्ध केली अत्यंत तळमळीने केली प्राण ओतून केली समाजातल्या प्रत्येक मनुष्याला समदृष्टीने पाहून ती कर्म केली आणि इतकी शुद्ध कर्म केल्यानंतर ज्यांनी जन्मात कधी संपत्तीचा पाठला केला नाही त्यांच्या नावाच्या नुसत्या स्मरणाने कोट्यावधी रुपयाची हजारो कोटींची उलाढाल ज्यावेळेला होताना आपण या भारतामध्ये पाहतो सगळ्या तीर्थस्थळावर ज्यावेळेला प्रचंड अन्नदान दिलेलं पाहतो या देशामध्ये सरकार अनेक प्रकारचे कर गोळा करून सुद्धा सरकारला लक्षावधी कोटी रुपयांचं कर्ज असतं लोक कर गोळा करून त्रास देऊन यातना देऊन छळ करून मानसिक सुद्धा लोकांना सरकारला सगळे कर द्यावे असं वाटत नाही आणि एकाही देवालयाने कसलीही याचना न करता मागणी न करता आम्हाला पैसे द्या असं न म्हणता या देशातल्या सगळ्या देवालयांच्या तिजोऱ्या भरून ओसंडून वाहतात याचं लॉजिकल कारण एका तरी इकॉनॉमिस्टने सांगितलं आहे का आपल्याला हा शुद्ध कर्माचा परिणाम आहे शुद्ध कर्म नैष्कर्म्याला निर्माण करतं आणि नैष्कर्म ही सिद्धी आहे की त्याच्या मनामध्ये येणाऱ्या संकल्पाने सगळ्या काही गोष्टी होतील महाराज म्हणतात ना इथे की राम रामनामाचं पीक आहे तर आहेच ते एक अखंड कर्म त्यांनी केलेलं त्यांच्या जीवनामध्ये राम जर सोडला महाराजांच्या जीवनामधलं तर काही शिल्लकच का उरणार नाही एक अखंड कर्म एका दिशेने केलेला आहे विवेकानंदांनी अखंड कर्म एका दिशेने केलेले की हिंदू धर्माचं पुनरुत्थान करण्याकरता भारतीयांना त्यांच्या स्वतःच्या पौर्वात्य तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव तत्वांच्या जीवनातल्या अंगीकार केल्यानेच प्रत्यक्ष आल्याशिवाय त्यांच्या चेहऱ्यावर तेज निर्माणच होणार नाही आहे जोपर्यंत ते ग्रंथांची नुसती घोकमपट्टी करतील आणि त्या ग्रंथामधल्या तत्वांचं आकलन करणार नाही त्याचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत सामर्थ्य निर्माण होणार नाही आहे नुसतं काजूबदाम काजू काजूबदाम असं पाठांतर करण्याने काजू बदाम ग्रहण केल्याने प्रकृतीची जी जोपासना होते तशी होत नाही ग्रंथांमधले शब्द जे आहेत त्याचे निरर्थ घोकमपट्टी करण्याने काहीसुद्धा होत नाही एकतरी तत्त्व अनुभवलं पाहिजेला आहे म्हणून नामदेवराय म्हणतात की ज्ञानेश्वरीसारखा अद्भुत ग्रंथ लिहिला मौलींनी त्याचं मूल्य त्या काळामध्ये करणारे नामदेवराय ते नामदेवराय म्हणतात की ग्रंथ तर ठीक आहे ज्ञानेश्वरी महान आहे पण एक तरी ओवी अनुभवावी प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे तो प्रत्यक्ष अनुभव न घेता फक्त बौद्धिक पातळीवर विचाराची एक वेगळ्या प्रकारची करमणूक म्हणून या गोष्टींकडे आपण जर पाहणार असू तर ते फार विचित्र आहे वर्तमानामध्ये मनुष्य ज्यावेळेला जगायला लागेल आणि सर्व प्रकारच्या संकल्प विकल्पांपासून मुक्त होऊन ज्यावेळेला मनुष्य शांतपणाने तटस्थतेने स्वतःचं निरीक्षण करायला लागेल त्यावेळेला त्याच्या लक्षात यायला लागेल की आपण काय केल्यानंतर कशाचा परिणाम कधी अनुभवला किती वर्षांनी अनुभवला मी कुणाला कशा पद्धतीने वागलो होतो कुणाला कशा पद्धतीने निष्कारण आरोपित केलं होतं अगदी तंतोतंत तशाच प्रकारचा आरोप काही वर्षांनी माझ्यावर कसा झाला याचं चिंतन ज्यावेळेला मनुष्य करायला लागतो त्यावेळेला त्याला कळतं की अरे पेरलेलं प्रत्येक बीज उगवतंय महाभारतामध्ये मोक्षपर्वात भीष्मांनी जो युधिष्ठिराला उपदेश केला मगाशी आपल्याला सांगितलं त्यातलं एक महत्त्वाचे एका वाक्याचं सूत्र कर्मसिद्धांताशी रिलेटेड आहे म्हणून आपल्याला सांगतो भीष्म त्याला असं म्हणतात युधिष्ठिराला की उच्चारलेलं वचन पेरलेलं बीज आणि केलेलं कर्म हे या विश्वात कधीही निष्फळ ठरत नाही कधीही नेव्हर हे कधीही निष्फळ ठरत नाही हे तुम्ही केलं पाहिजेला मग बीज ज्यावेळेला पेरतो आपण त्यावेळेला विचार करायला हवं की मी कशाचं बीज पेरतो मी अमृत वृक्ष लावतो का विषवृक्ष लावतो आम्ही अमृत वृक्ष लावला तर त्याला अमृताची फळं येतील आम्ही विषवृक्ष लावला तर विषाची फळं येतील धर्माच्या आधाराने या देशाची फाळणी झाली दोन तीन तुकडे झाले या देशाचे आणि ज्या धर्माच्या आधाराने जे वैर मनामध्ये ठेवून या पद्धतीची पाळणी झाली ज्या भयंकर वैर मनामध्ये असल्यामुळे रक्तपात झाला त्या पद्धतीचा रक्तपाल एक हजार वर्ष पेरल्यामुळे त्यांच्या भूमीमध्ये उगवतोय महाभयंकर पद्धतीने उगवतोय रोज माणसं निर्दय त्याने मारली जात आहेत कत्तलखान्यासारखी माणसं मारली जातात धर्माच्या आधाराने एक राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर तिथे शांतता का निर्माण होऊ शकत नाही याचं उत्तर एकही हरीचा लाल त्यांना द्यायला तयार नाही आहे तुम्ही आजवर जे पेरलं ते उगवत आहे तुमच्या भूमीमध्ये आम्ही शांतता पेरली आम्ही निष्क्रिय असू कदाचित विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे आम्ही निष्क्रिय असू कदाचित घोर घोरतमोगुणी असू पण आम्ही इतक्या महाभयंकर पद्धतीचे अपराध केले नाहीत लोकांचे गळे कापले नाहीत विवेकानंद अमेरिकन लोकांना ज्यावेळेला भारतीयांची मानसिकता भारतीय समाज भारतीय लोकांचं विचारदर्शन भारतीय लोकांची जीवनशैली भारतीय लोकांची जगण्याची पद्धत काय आहे हे ज्यावेळेला पाश्चिमात्यांना समजावून सांगतात त्यावेळेला ते म्हणतात की आमचा भारतीय मनुष्य ईश्वरापर्यंत पोचण्याकरता स्वतःला आत्मक्लेश करून घेईल अग्निकाष्ठ भक्षण स्वतः चालत जाऊन करेल अग्निवर स्वार होईल स्वतः चालत जाऊन चितेवर बसेल स्वतःच्या देहाचा त्याग करेल पण फायर ऑफ इन्क्विशनमध्ये ख्रिश्चनांनी जसं लोकांना जाळलं धर्मांतरित होत नाहीत या कारणाकरता तसे जाळणार नाही कदाचित तो स्वतःची हत्या करेल हृदयामध्ये छातीमध्ये खंजीर खुपसून घेऊन पण तो इतरांच्या गळ्यावरनं सूर्या फिरवण्याचं पाप भारतीय मनुष्य जन्मात कधी करणार नाही भारतीयांच्या वृत्तीमध्ये असलेली या पद्धतीची सात्विकता हजारो वर्षाच्या संस्काराने हजारो वर्षाच्या चिंतनाने भारतीयांच्या संस्कारामध्ये आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष उतरलेली आहे या पद्धतीने विवेकानंद ते मांडतात कर्माच्या सिद्धांतामुळे संपूर्ण मनुष्यातलं जे परिवर्तन आहे कर्म करणं कर्मशुद्ध कर्म करणं चांगल्या हेतूने करणं चांगल्या कारणासाठी चांगल्या लोकांसाठी कर्म करणं या हेतूने ज्यावेळेला कर्म करत जातो एखादा मनुष्य जगाच्या पाठीवर कुठेही तो हिंदू असण्याची जरुरी तो मुसलमान असेल ख्रिश्चन असेल बुद्धिस्ट असेल जगाच्या कुठल्याही जाती धर्माचा कुठल्याही वर्णाचा कुठल्याही राष्ट्राचा कुठली भाषा बोलणारा समाज असेल त्या सर्व समाजाला कर्माचा सिद्धांत आहे आर्य चाणक्य कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथामध्ये चाणक्य सूत्र सांगतात त्यातली चाणक्य सूत्र सुखस्य मूलम धर्मा हा धर्मस मूलम अर्थ हा अर्थमूलम राज्या हा आणि राज्यमूलम इंद्रिय जया हा अशी पहिली चार सूत्र सांगतात कर्माचा सिद्धांत कसा असतो बघा त्याचा अमेरिकेमध्ये सुद्धा परिणाम कसा दिसतो ही शाश्वत सूत्र त्यांनी सांगितलेली आहेत सुखस्य मूलम धर्म हा तुमचं कर्म चांगलं जर असेल धर्म जे आहेत धारणा करणारं शाश्वत मानवी जीवन टिकेल असं ते कल्याणकारी व्हावं याकरता जे जीवन ते धर्म सुखस्य मूलम धर्म हा अधर्म स्वाभाविक आहे तुम्हाला दुःख देईल सुखस्य मूलम धर्म हा धर्मस्य मूलम अर्थ हा धर्मासाठी अर्थसंपदा हवी गोंदावल्याला गेल्यानंतर आपण प्रसाद घेतल्यानंतर प्रत्येक मनुष्याला वाटतं की अरे इतका चांगला प्रसाद मला मिळाला आणि असे हजारो लोक जेवतात तर त्या लोकांना अन्नदान काहीतरी माझ्या कष्टाच्या संपत्तीतनं व्हावं याकरता महाराजांच्या तिजोरीमध्ये कोणी न मागता मी काही पैसे कृतज्ञतेने टाकावे हे शुद्ध अन्न प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानंतर माझ्या वृत्तीमध्ये तेवढा बदल स्वाभाविकपणाने होतो तिथे गेल्यावर धर्मस्य मूलम अर्था अर्थसंपदेशिवाय धर्म शक्य नाही संभवत नाही अर्थमूलम राज्याः ह अर्थसंपदा निर्माण जर करायची असेल तर त्याकरता राज्य हवं काहीतरी व्यवस्था हवी एक रचना हवी उद्योग हवा व्यवसाय हवा नोकरी हवी ते प्रामाणिकपणाने करायला हवं आणि ते प्रामाणिकपणाने का करायला हवं ती व्यवस्था अर्थमूलम राज्याः ह राज्यमूलम इंद्रिय जया इंद्रिय जयाशिवाय संयमाशिवाय तुमची विश्वसनीयता टिकणार नाही आहे शिवाजीराजांची विश्वसनीयता साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा लखलखीत राहिली गंगाजलासारखी शुद्ध राहिली स्फटिकासारखी शुद्ध राहिली सूर्यप्रकाशासारखी लखलखीत आहे याचं कारण त्यांची विश्वसनीयता आपल्या मनातली विवेकानंदांची विश्वसनीयता सगळ्या विश्वाच्या मनामध्ये असलेली ही विश्वसनीयता मिळवण्याकरिता कर्मशुद्ध असायला हवं राजमूलम इंद्रिय जया ज्या अमेरिकेमध्ये कर्मसिद्धांताचा संस्कार अमेरिकन लोकांवर केला नाही त्याही अमेरिकेमध्ये बिल क्लिंटन महाशयांचं मोनिका लेव्हिन्स्की प्रकरणामध्ये नाव गुंतवलं गेल्यानंतर अमेरिकन लोकांमध्ये जे सार्वमत घेतलं गेलं स्वैराचार ही सामान्य बाब ज्या अमेरिकन समाजाने स्वीकारलेली आहे त्या अमेरिकन समाजामध्ये सार्वमत ज्यावेळेला घेतलं गेलं त्यावेळेला बहुतांश अमेरिकन लोकांनी असं सांगितलं की आमचा राष्ट्राध्यक्ष शुद्ध चारित्र्याचा हवा आश्चर्य नाही का याचं कारण काय हे कसं तपासणार कुठेतरी प्रत्येक समाजामध्ये तो किती प्रगत असो विज्ञानवादी असो किंवा या संस्कारापासून अलग असो तरी सुद्धा जिथे तिथे सर्वत्र आत्मतत्व एकसारखं आहे सुखदुःखाच्या परिभाषा एकसारख्या आहे आदर्शवाद एकसारखा आहे जिथे शुद्ध त्याग आहे तिथे विनम्र होण्याची मानसिकता प्रत्येक समाजामध्ये आहे प्रेमाची भाषा कळते द्वेषाची भाषा कळते तिरस्काराची भाषा कळते या सगळ्या गोष्टींची परिभाषा एखाद्या मनुष्याला भाषेच्या आकलनाच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला कळते त्यावेळेला विश्वाच्या पाठीवरचा सर्व समाज आपण म्हणतो की भाषा वेगळ्या आहेत राज्य वेगळे प्रांत वेगळे मानसिकता वेगळी संस्कृती वेगळी तरी सुद्धा एक मनुष्य म्हणून या प्रचंड वैविध्याच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी एक नियती नावाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या सगळ्या गोष्टी एका सूत्रात गुंफल्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये एका सूत्रात गुंफल्याप्रमाणे बोलतात व्यवस्थित गुंफून टाकते आणि म्हणून विवेकानंदांसारखा संन्यासी जन्मात पहिल्यांदाच अमेरिकन श्रोतृ समुदायापुढे उभा राहिल्यानंतर माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका म्हणतो ते शब्द ओठातनं नाही हृदयातनं ना आतनं बाहेर पडतात त्या आत्मिक एकात्मतेची प्रत्यक्ष अनुभूती घेतलेला मनुष्य ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तो संवाद भाषेच्या शब्दाच्या वैखरीवाणीच्या त्या पातळीवर राहत नाही तो हृदयाचा त्या हृदयाशी हे हृदयचे ते हृदय या पद्धतीचा तो संस्कार होतो आणि या पद्धतीचा संस्कार हो हृदयाची हृदयाची भाषा ज्यावेळेला बोलतो अत्यंत शुद्ध कर्माने मनुष्याच्या बोलण्यामध्ये या पद्धतीचं सामर्थ्य निर्माण होतं ज्या सामर्थ्याचं वर्णन ओज असं केलेलं आहे विवेकानंद म्हणतात की एखादा मनुष्य ओजस्वी बोलतो रामकृष्णांसारखा मनुष्य जे बोलतो थे ओजस्वी थे ओज ते ओजस्वी त्यातला प्रत्येक शब्द त्याच्यातनं ओज त्यातनं तेज जे आहे ते ओथमत आहे त्यातनं ते अनुभवता येतो घेणारा माणूस ऐकणारा माणूस शेकडो वर्षांनंतर त्याचं चिंतन करणारा माणूस त्याच्या शरीरावर रोमांच येतात ते ज्यावेळेला जसंच्या तसं तो अनुभवतो त्यावेळेला त्याचं कारण त्याचं अधिष्ठान त्या विचाराचं त्या विचाराच्या संक्रमित करण्याच्या ऊर्जेचं अधिष्ठान अत्यंत शुद्ध असतं पवित्रता त्याचं अधिष्ठान असतं आणि त्या पवित्र्यापर्यंत त्या आत्मबलापर्यंत पोचण्याकरता तुमच्या माझ्यासारखा व्यवहारी जीवनात जगणारा माणूस कुटुंब चालवणारा माणूस संपत्ती मिळवणारा माणूस नोकरी उद्योग व्यवसाय करणारा माणूस त्याने आपल्याला त्या पद्धतीची शुद्धता आत्मसात करण्याकरता कर्माच्या सिद्धांताचं आकलन करून आपलं प्रत्येक कर्म जास्तीत जास्त शुद्ध कशा पद्धतीने होईल याचं अनुसंधान पाळायला आपण शिकलं पाहिजे प्रत्येक कर्म अत्यंत शुद्ध हवं शुद्ध असण्याचा काय परिणाम होता लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात ज्यावेळेला होते त्यावेळेला ते त्यांचा रघुनाथ नावाचा मुलगा त्यांना एक पत्र लिहून कळवतो म्हणतो की आपल्याकडे असं दहावी बारावीच्या परीक्षेनंतर मुलं विचारतात आईबाप विचारतात की काय करावं कुठल्या ब्रांचला जावं कुठल्या शाखेत शिकावं तसं तर रघुनाथ पत्र लिहून टिळकांना मंडालेच्या तुरुंगात आहे टिळक त्यावेळेला ते पत्र लिहून विचारतो की बाबा म्हणतो मी आता काय शिकावं यानंतर त्यावेळेची कदाचित सातवीची व्हर्नाक्युलर फायनल वगैरे हो अशी कितीरी परीक्षा असेल ती झाल्यानंतर लोकमान्य टिळक त्याला जे पत्र पाठवतात ते पत्र अत्यंत सुंदर आहे शुद्ध कर्मावर एखाद्या मनुष्याचा किती दृढ विश्वास असावा त्या काळाच्या कर्मठ समाजाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक आपल्या रघुनाथ या लाडक्या मुलाला पत्रामध्ये असं लिहितात की रघुनाथ तुला आवडेल तो उद्योग तू कर तू अगदी जनावरांचं मेलेल्या जनावरांचं चांबडं कमावून त्यापासनं उत्तम जोडे बनवलेस बूट बनवलेस तरीसुद्धा मला आवडेल लोकमान्य टिळक त्यांच्या मुलाला सांगत आहेत सनातनी घराण्यातल्या एका कुटुंबामध्ये लोकमान्य टिळक त्याला सांगतात की चांबडं कमावून तू जोडे तयार केलेस तरी हरकत नाही मला आवडेल पण मला त्याच वेळेला आवडेल ज्या वेळेला तू तयार केलेले जोडे त्याचा दर्जा त्याची गुणवत्ता इतकी अप्रतिम असेल की युरोपियन लोक आणि ब्रिटिश लोक म्हणतील की अख्खा युरोप पालथा घातला तरी बळवंतराव टिळकांचा मुलगा तयार करतो तसे जोडे तयार करणारा दुसरा माणूस सापडणार नाही प्राण ओतून कर्म करणं आहे मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळक ज्यावेळेला भगवद्गीतेचा कर्म कर्मपर अर्थ लावतात संन्यासपर नाही लावत कर्म हाच भगवद्गीतेचा उद्देश आहे कर्म करायला अर्जुनाला प्रवृत्त केलं याच पद्धतीचा अर्थ ज्यावेळेला विवेक लोकमान्य टिळक ज्यावेळेला गीता रहस्यामध्ये मांडतात त्यावेळेला सहा वर्ष मंडालेच्या तुरुंगामध्ये गेल्यानंतर गीता रहस्य लिहिताना त्यांनी जे ग्रंथ लिहि ज्या ग्रंथांचं अध्ययन केला जे ग्रंथ संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले त्या सगळ्या संदर्भ ग्रंथा ग्रंथांची सूची पाहिली आपण तर आपले डोळे पांढरे होतील इतक्या ग्रंथांचं अध्ययन करून त्याच्या टिप्पणं करून ते सगळं लिहून काढून तो एक हजार पानांचा जवळपास ग्रंथ ज्यावेळेला लिहून पूर्ण झाला आणि ब्रिटिशांनी ताब्यात घेतला त्यावेळेला तो ब्रिटिश अधिकारी म्हणतो की मिस्टर टिळक जर ब्रिटिश गव्हर्नमेंटने आमच्या वॉइसरॉयने हा ग्रंथ तुम्हाला परत दिला नाही इतर का लोक शान्त तेला तर काय लोकमान्य टिळक शांतपणाने त्याला सांगतात तर मी पुन्हा लिहून काढीन एक हजार पानांचा ग्रंथ पुन्हा लिहून काढीन याकरता लागणारा असाधारण आत्मविश्वास जे कर्म केलं ते किती एकाग्रतेने केलं ते, के ते लिखाण किती एकाग्रतेने केलं ते मन मेंदू सगळ्यामध्ये पूर्ण संपूर्ण भिनलेलं होतं आणि त्यातलं एक शब्दसुद्धा विस्मरणात जाण्यासारखा नाही या पद्धतीची एक साधना म्हणून एक तपश्चर्या म्हणून एकाग्रतेने स्वतःचे प्राण ओतून सगळ्या स्वतःच्या शक्ती ज्या आहेत त्या एकवटून त्यांनी लिहिलेला होता आणि याचा परिणाम काय तर तो गीता रहस्य टिळकांना परत दिला त्यांनी दिला मंडालेच्या तुरुंगातलं वातावरण किती भयंकर होतं त्या पार्श्वभूमीवर आपण किती सुखी लोक आहोत एखाद्या मनुष्याची कर्मावरची निष्ठा किती पराकोटीची असू शकते मंडालेच्या तुरुंगामध्ये सुभाषबाबूंना ज्यावेळेला ब्रिटिशांनी ठेवलं होतं त्यावेळेला मंडालेच्या तुरुंगाचं वर्णन त्यांनी लिहून ठेवलं आहे सुभाषबाबूंनी त्यांच्या आठवणीमध्ये की एखाद्या मनुष्याने शाकाहारी लिहिलं तर कुठल्याही झाडाची पानं त्याला तोडून ओरबाडून मिळावी या पद्धतीची शाकाहाराची भयंकर व्यवस्था तिथे होती आणि मांसाहार असं जर लिहिलं तर कावळ्यापासून कुत्र्यापर्यंत कुठल्याही प्राण्याचं आणि पक्षाचं मांस त्याला द्यायचे ब्रिटिश या पद्धतीची व्यवस्था तिथे होती आणि तिथे इतकी प्रचंड धूळ उडायची मंडालीच्या त्या परिसरामध्ये की त्या धुळीने ब्रिटिश लोक ज्याला त्या तुरुंगामध्ये फेकून द्यायचे तो मनुष्य ज्वराच्या अनेक प्रकारच्या चित्रविचित्र साथींमध्ये मरूनच त्याची बातमी फक्त भारतामध्ये कळेल अशा स्थितीमध्ये मंडालेचा तुरुंग होता की तिथनं जो माणूस जिवंत परत येणार नाही अनेक प्रकारच्या व्याधींनी जर्जरून खंगत 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 तो मरेल अशी व्यवस्था मंडालीच्या तुरुंगाची आणि तिथल्या वातावरणाची होती या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक सहा वर्ष तिथे गेल्यानंतर सहा वर्षामध्ये त्यांनी गीता सारखा ग्रंथ एखादं मिशन असावं जीवनाचं उद्दिष्ट असावं ध्येय असावं या पद्धतीने मला ही संधी नियतीच्या इच्छेने मिळाली या पद्धतीने त्या संधीचा लाभ घेतला आणि त्या पद्धतीने त्याचं लिखाण त्यांनी केलं कर्मावर इतकी जबरदस्त श्रद्धा आणि निष्ठा असावी लागते पराकोटीची निष्ठा आपल्या कर्मावर सावरकरांच्या जीवनामध्ये याच पद्धतीच्या पराकोटीच्या निष्ठा दिसतात ज्या वेळेला उघड्या अंगाने फक्त लंगोटी आहे कमरेवर आणि तिथे त्या गोणपाटावर ज्या वेळेला झोपायला लागायचं आणि तिथे प्रचंड जळवा आहे त्या जळवा रक्त शोषताय तुमच्या शरीरातलं प्रचंड डास आहे वर्षाचे दहा महिने अंद अंदमानला पाऊस पडतो आणि प्रचंड डास आहेत ते डास तुम्ही एखादी शाल पांघरावी त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर असतात आणि ते लचके तोडत असतात क्षणाक्षणाला आणि त्यावेळेला तो खोलू फिरवायचा आहे तिथे तेल गाळायचंय आणि तीस पाऊंड काहीतरी तेल गाळायचं प्रत्येकाने आणि त्याचपैकी एक पाउंड तेल जर कमी पडलं कैद्याने गाळलं नाही त्या बैलासारखं फिरून तो कोलू पाण्यात भरलेल्या पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये ठेवलेल्या वेताची छडी असायची ती पाठीवर पडायची आणि वेताची छडी ज्यावेळेला पाठीवर पडायची त्यावेळेला पाण्याचे शिंतोडे उडावे त्याप्रमाणे रक्ताचे शिंतोडे उडायचे इतक्या भयंकर यातना सहन करताना त्या साडे ते तेरा फुट बाय सात फुटाच्या त्या कोठडीमध्ये सावरकर म्हणतात ते बुलबुल -बुल पक्षी त्या कोठडीमध्ये येऊन बसतात आणि ते इतके सुंदर गातात बुलबुल पक्षी सावरकर म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मला पक्षांची भाषा बोलता येत नाही याची खंत वाटली जर मला पक्षांची भाषा बोलता येत असती त्या बुलबुल पक्षांना मी वंदे मातरम शिकवलं असतं आपल्या कर्मावर राष्ट्रभक्ती मला पेरायची आहे या कर्मावर हा संस्कार मला करायचा येणाऱ्या पिढ्यांवर हा संस्कार करायचा आहे या निष्ठेने स्वतःच्या शरीराची सर्व प्रकारचे दुःख शरीराच्या सर्व प्रकारच्या यातना सर्व प्रकारच्या वेदनांच्या पलीकडे मनुष्य जाऊ शकतो त्याकरता कर्मावर दृढ विश्वास असायला हवा आपण स्वतःला जर आरशामध्ये बघितलं आणि स्वतःला समोर ठेवलं आणि स्वतःला जर विचारलं की मी जे कर्म करतो त्यावर माझा इतका दृढ विश्वास आहे का मी शिक्षक आहे मी प्राध्यापक आहे मी न्याय देतो का माझ्या भूमिकेला मी डॉक्टर आहे मी इंजिनियर आहे मी वकील आहे माझ्या भूमिकेला मी न्याय देतो का आपल्यापैकी बहुतांश लोकांना अशी खिन्नता येईल की आरशामधल्या आपल्या प्रतिमेच्या डोळ्याला डोळा भिडवून आपल्याला ठामपणाने हे सांगता येणार नाही की माझ्या प्रतिमेला मी न्याय देतो आहे एखादा समाज ज्या वेळेला कर्मसिद्धांताचं आकलन करून घेत नाही आणि त्याची कर्म, कर्म ज्यावेळेला विकृत व्हायला लागतात रोगट व्हायला लागतात त्यावेळेला संपूर्ण समाजामध्ये अविश्वसनीयतेचं एक विचित्र वातावरण निर्माण होतं त्या पद्धतीचं वातावरण भारतीय समाजामध्ये आत्ता निर्माण झालेलं आहे सामान्य मनुष्य राजनेत्यांवर विश्वास ठेवत नाही नोकरशहांवर विश्वास ठेवत नाही पोलिसांवर विश्वास ठेवत नाही ज्युडिशियावर विश्वास ठेवत नाही शिक्षणावर विश्वास ठेवत नाही कुणाचाच कुणावर विश्वास नाही असे एकशे वीस कोटी लोक कुठल्या दिशेने जाणार आहेत विवेकानंद म्हणतात की मनुष्यामधला ईश्वर तुम्हाला कळला पाहिजे दरिद्री नारायणामधला नारायण तुम्हाला कळला पाहिजे त्याने दरिद्री नारायण असणं यात काही अपराध नाही पण त्याने दरिद्री राहणं हा अपराध आहे आणि तो त्यांचा आणि तुमचा सारखाच अपराध आहे एकत्रित अपराध आहे त्याचा उन्नयन व्हावं त्याची उन्नती व्हावी याकरता त्याच्यासाठी काही काम करावं स्वतःचे प्राण अर्पण करायला सुद्धा तयार व्हावं याकरता काम करण्याकरता कर्माच्या सिद्धांतावर दृढ विश्वास हवा विवेकानंदांच्या विचाराने प्रभावित झालेले अनेक पाश्चिमात्य शिष्य मार्गरेट नोबल सारखे असतील कॅप्टन सेव्हिअर मिसेस सेव्हिअर असेल कर्नेलियस हिजब्लॉम असेल ओली बुल असेल त्यांच्या त्या भगिनी असतील या सगळ्या लोकांनी नंतर विवेकानंदांच्या पश्चात विवेकानंदांच्या महानिर्वाणानंतर सुद्धा भारतामध्ये केलेलं काम आहे कलकत्त्यामधली प्लेगची साथ इतकी भयंकर होती की कुटुंबामध्ये एखाद्याला प्लेग झाल्यानंतर कुटुंबीय त्या व्यक्तीचा त्याग करायचे गावाच्या गावा ओस पडले आणि गावा बाहेर जाऊन महाराणावर झोपड्या टाकून ज्या लोक राहत होते स्वतःच्या कुटुंबामध्ये प्लेगची साथ आल्यानंतर एखादा प्लेगचा रुग्ण जो आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कुटुंबियांनी ज्या वेळेला के केला अशा अवस्थेमध्ये मार्गारेट नोबल कलकत्त्यामध्ये जोपड़ा, जाऊन एखादा अश्रा बालक त्याला प्लेग झालेलं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याची शुश्रूषा करताना भारतीय पंजाब बंगाली पद्धतीची साडी नेसलेली मार्गारेट नोबल आईच्या मायाने त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत या पद्धतीचं दृश्य बंगाली लोकांनी बघितल्यानंतर मग रामकृष्ण मठाच्या या सगळ्या संन्याशांच्या पाठीमागे बंगाली लोक उभे राहिले आणि मग प्लेगच्या साथीच सा पूर्ण निर्धालन करण्याकरता कशी स्वच्छता केली पाहिजे शुद्धता केली पाहिजे जागृती कशी केली पाहिजे शुश्रूषा कशी केली पाहिजे या सगळ्या लोकांनी त्या कर्मावर दृढ विश्वास ठेवून नंतर ही सगळी चेतना उत्पन्न झाली आणि बंगाल प्लेग मुक्त झाला एक शुद्ध बीज समाजाला संस्कारित करणारा हजारो लोकांना कार्य करायला कसं प्रवृत्त करू शकतो त्याचं एक उत्तम उदाहरण आहे जशी दुर्बलता संक्रमित होते एखाद्या संसर्गजन्य व्याधीसारखी तशी सामर्थ्याची सुद्धा संकल्पना एखाद्या संसर्गाने संक्रमित होण्यासारखा संपूर्ण समाजसुद्धा समर्थ होऊ शकेल समाज बलसंपन्न होऊ शकेल समाज शुद्ध होऊ शकेल पवित्र विचारावर विश्वास ठेवणारा समाज होऊ शकेल एकमेकांकडे प्रेमाने पाहिल एकमेकातलं आत्मतत्व पाहिल एकमेकातला ईश्वर पाहिल एकमेकाला भक्ष समजणार नाही या पद्धतीची वैचारिक पातळीवरची शुद्धता काही मुडभर लोकांनी त्यांच्या आचारामध्ये या पद्धतीची शुद्धता जर शिकल्याशिवाय राहणार महाजनोय नस पंथ हा मोठे लोक ज्या मार्गाने जातात त्याचं अनुसरण सगळे लोक करतात भगवद्गीते त्या पद्धतीचं एक सूत्र आलंय यद यद आचरती श्रेष्ठ आहातदेव इतरे जना हा। इतर लोक त्यांचं अनुसरण करतात समाजामध्ये काही लोक ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं त्या लोकांनी स्वतःच्या आचरणामध्ये पराकोटीची शुद्धता निस्सीम प्रेम समाजाकरता जर त्यांनी जोपासलं तर तो, तो अप्रत्यक्ष संस्कार समाजावर होतो आणि तो संस्कार उपयोगी होतो आमचे <coughs> एक डॉक्टर मित्र सांगतात <coughs> ते म्हणाले केईएमला ज्यावेळेला इंटर्नशिपला होतो मुंबईला त्यावेळेला तिथे मेडिकल कॉलेजला एक प्राध्यापक होते <coughs> आणि के एमला शेकडो पेशंट असतात आणि ते बरे झाल्याबरोबर आपला नंबर लागावा त्या कॉटवर म्हणून शेकडो लोक बाहेर वाट पाहत असतात अशा अवस्थेमध्ये ते डॉक्टर्स रोज कित्येक डझनाने सर्जरीज करायचे म्हणाले ते डॉक्टर आमचे शिक्षक प्राध्यापक आणि सरकारी पगारामध्ये त्या सर्जरीज करायचे एक एक डझन सर्जरीज करायचे अखंड बिझी असायचे त्यांना मुंबईतल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सनी निमंत्रण दिलं होतं की या तुम्ही तुम्हाला पॅकेज देऊ तुम्हाला एका महिन्याला जेवढा पगार मिळतो एवढे पैसे एका दिवसाला आम्ही तुम्हाला देऊ तरीसुद्धा हे डॉक्टर गेले नाही त्यामुळे आम्हाला फार आश्चर्य वाटायचं विद्यार्थ्यांना की इतक्या निष्णात सर्जन असलेल्या मनुष्याने मोठ्या हॉस्पिटल्सऐवजी सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या पगारात तेवढ्याच नोकरीमध्ये काटकसरीने राहायचं त्यावेळेला पगारही कमी होते याचं कारण काय तर त्यांना आम्ही विचारलं की डॉक्टर तुम्हाला इतक्या चांगल्या चांगल्या ऑफर्स एवढ्या मोठ्या हॉस्पिटल्समधनं हो येतात तुम्ही तिथे का नाही गेला त्यामुळे आमच्या डॉक्टरांनी आमच्या प्राध्यापकाने शिक्षकाने गुरुजींनी आम्हाला दिलेलं उत्तर असं होतं आय कांट इमॅजिन अर्निंग फ्रॉम द पॉकेट ऑफ अ सफरर जो वेदनांनी जर्जर झालेला आहे ना त्या मनुष्याच्या खिशातनं पैसा घ्यावा असं मला कधीही मनात येत नाही इतक्या शुद्धतेने मनुष्य जर काम करेल समाजामध्ये मुठभरच माणसं इतक्या शुद्धतेने काम करणारे असतील तर समाज त्यांचा त्या त्यांच्या आचाराचं अचा स्वतः अनुसरण केल्याशिवाय राहणार नाही अशी मुठभर तरी माणसं समाजात हवी मानदंड दे ज्याला म्हणता येईल या पद्धतीची माणसं हवी नाना फडणवीस ज्यावेळेला हिशोब तपासायचे त्यावेळेला एक दिवा असायचा आणि कोणी बोलायला आल्यानंतर दुसरा एक दिवा लावायचा आणि तो दिवा विजवायचे ते म्हणायचे पेशव्यांचं काम करताना दप्तराचं जे आहे तो सरकारी दिवा मी वापरतो आणि ज्यावेळेला खाजगी कुणी चर्चा करायला आला त्यावेळेला हा दिवा वापरतो इतकी शुद्धता हवी दादासाहेब मावळणकर ज्यावेळेला लोकसभेचे पहिले सभापती झाले हा माणूस किती पराकोटीच्या निष्ठा घेऊन जगलेला माणूस किती शुद्ध मनुष्य किती कणखर मनुष्य किती स्वाभिमान जपणारा माणूस संसदीय परंपरेचं आकलन किती असलेला माणूस एकदा नेहरूंनी <coughs> त्यांना एक चिठ्ठी लिहिली कुठल्या तरी एका विधेयकावर चर्चा करायची होती आणि जवाहरलाल नेहरूंनी एका प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयातल्या एका कर्मचाऱ्याबरोबर ती चिठ्ठी लिहून त्यांना पाठवली की मिस्टर मावळकर आम्हाला माझ्या कार्यालयात येऊन भेटावे या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे दादासाहेब मावळकरांच्या हातावर ती चिठ्ठी ठेवल्यानंतर ती चिठ्ठी वाचली त्यांनी ती चिठ्ठी चिठ्ठी पालथी ठेवली आणि त्या चिठ्ठीच्या मागे असं लिहिलं की मिस्टर प्राईम मिनिस्टर मी तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला येऊन भेटावं असं तुम्ही लिहिलं आहे तर मी नुसतंच येऊ नाही शकत मला राजीनामा देऊन यावं लागेल कारण संसदीय परंपरेमध्ये लोकसभेच्या अध्यक्षांचं पद प्रधानमंत्र्यांपेक्षा दर्जाने एक पायरीवरचं आहे नेहरू स्वतः चालत ताडकन आले हे जे आत्मबल आहे हे शुद्ध कर्मातनं निर्माण होतं शुद्ध कर्माशिवाय हे आत्मबल निर्माण होतं आणि त्या कर्माची शुद्धता जीवनाच्या सर्वच गोष्टींकडे पाहताना कशी विश्लेषणाकरता वापरली वापर वापर जाते धारदार पद्धतीने वापरले जाते भेदक पद्धतीने वापरली जाते त्याच दादासाहेब मावळणकरांकडे अर्थतज्ञ रानड यांनी त्यांचा एक अतिबुद्धिमान विद्यार्थी पाठवला आणि त्याला त्याच्याबरोबर चिठ्ठी दिली पत्र दिलं की हा अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी आहे कॉमर्समधला माझा आणि आता नियोजन आयोगाचं प्लॅनिंग कमिशनचं काम चालू आहे तर या देशाच्या प्लॅनिंग कमिशनचं काम कसं चालतं हे त्याला शिकायला मिळावं म्हणून मी तुमच्याकडे पाठवलं आहे आणि त्याला प्लॅनिंग कमिशनचं काम शिकता येईल अशी व्यवस्थापन करा आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा आहे देशाकरता वापर करता आला तर ते पुढे तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते कितीही मोठ्या मनुष्याने एखादं शिफारशीचं पत्र दिल्यानंतर ज्याच्या हातात ते पत्र आहे त्याची गुणवत्ता कशी तपासायची आणि शुद्ध हेतूने कशी तपासायची भेदकपणाने त्याचं उत्तम उदाहरण दाद मावळणकरांचं आहे मावळणकरांनी त्याला असं सांगितलं म्हणाले की तू पहिल्यांदाच दिल्लीत आलास काय म्हणे हो पहिल्यांदाच आलो पुण्याहून मग म्हणे असं कर की एक तीन दिवस तू रहा इथे माझ्या घरीच म्हणजे लोकसभा अध्यक्षांच्या घरी दिल्ली दिल्ली तू दिल्ली फिरून पहा सगळं दिल्लीत काय काय बघायचं आहे तुला ते सगळं फिरून ये पण एक अट आहे म्हणाले म्हणे काय अट आहे म्हणे मी संसदेमध्ये लोकसभेत जाण्याच्या अगोदर सकाळी बरोबर साडे नऊ वाजता जेवायला बसतो त्यावेळेला सकाळच्या जेवणाला तू माझ्या जे पंक्तीला बसलं पाहिजेस आणि संध्याकाळी साडेसात आठला मी ज्यावेळेला जेवतो त्यावेळेला माझ्या पंक्तीला तू जेवायला बसलं पाहिजेस तर नाही ठीक आहे काही हरकत नाही तीन दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला त्याला जेवायला बरोबर घेऊन बसले दादासाहेब मावळणकर चौथ्या दिवशी त्याच्या हातामध्ये चिठ्ठी दिली आणि त्याला सांगितलं की पुण्याला जा आणि दांडेकर सरांना हे पत्र दे म्हणे अहो ते प्लॅनिंग कमिशनचं काम मला बघायचं होतं ते म्हणे नंतर बघू मी सांगितलं एवढं कर आता तू पुण्याला जा पार्सल पुण्याला परत पाठवून टाकलं अत्यंत ते बुद्धिमान मुलाचं त्याला कळे ना की काय झालं पुण्याला आल्यानंतर दांडेकर सरांच्या हातात ते पत्र त्याने ठेवलं ते पत्र उघडून वाचलं दांडेकर सरांनी गालातल्या गालात हसले त्यात दादासाहेब मावळकरांनी असं लिहिलं होतं की तुमचा विद्यार्थी त्याच्याशी चर्चा केल्यानंतर किती बुद्धिमान आहे याचा मला अंदाज चांगलाच आला त्याचा प्लॅनिंग कमिशनच्या कामामध्ये उपयोग करून घेता आला असतं तर मला समाधान झालं असतं पण दुर्दैवाने तीनही दिवस सकाळी आणि संध्याकाळी मी त्याला जेवायला माझ्या पंक्तीला घेऊन बसत होतो आणि इतकं अन्न तो ताटामध्ये टाकायचा की माझ्यासारख्या भारतासारख्या गरीब देशामध्ये दाटात वाढलेल्या अन्नाची नासाडी करणारा माणूस प्लॅनिंग कमिशन मध्ये या देशाच्या अर्थकारणाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्याला ते ठेवून घेत नाही <स्था> कर्म सिद्धांताबरोबर हा विवेक हवा की माझं कर्म तर शुद्ध आहे पण मी ज्याला सहभागी करून घेतो त्याचंही कर्म तितकं शुद्ध आहे की नाही हे तपासून पाहण्या इतका, इतका निग्रह त्याकरता लागणारी धारदार बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे नुसते आपली कर्म शुद्ध असून नाही चालणार तर त्या पद्धतीची कर्माची शुद्धता जी आहे त्याकरता आपण आग्रही असलं पाहिजे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांचं सुद्धा कर्म तितकंच शुद्ध असलं पाहिजेला याकरता आपण आग्रही असायला पाहिजे आणि त्याकरता लागणारा एक नैतिक धाक त्यामध्ये आपोआपच निर्माण होतो त्या त्या व्यक्तीचा एक नैतिक धाक असतो की त्याच्यापुढे वेडं कृत्य करण्याची कुणाची हिंमतच होत नाही अशी अनेक उदाहरणं आपल्याला भारतीय परंपरेमध्ये सापडतील की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सावरकर आपल्या आपण समजतो त्या अर्थाने धार्मिक कधीच नव्हते लहानपणी त्यांनी त्यांच्या देवारातले ती दशप्रहरण धारिणी दहा प्रकारची शस्त्र धारण करणारी ते बंकिमचंद्र वर्णन करतात वंदेमात्रामध्ये त्यातली ती आठ हात असलेली ती जी देवता ती दुर्गा शस्त्र घेतलेली त्या अष्टभुजे पुढे बसून त्यांनी जी प्रार्थना केली तेवढीच फक्त त्यानंतरच्या लौकिक अर्थाने हिंदू मनुष्य जसा प्रत्येक देवालय त्याच्यात त्याच्यात जातो धार्मिक ज्या पद्धतीने आपण आहोत भाबडे तसे भाबडे धार्मिक सावरकर कधी नव्हते पण त्यांचा ज्या कर्मावर प्रचंड दृढ विश्वास होता एकाच जन्मामध्ये केलेल्या कर्माने कुठल्या कुठे हा मनुष्य गेला सुभाषबाबू प्रचंड कर्मावरचा विश्वास आहे ज्या हिटलरचं नाव ऐकल्यानंतर थरकाप उडावा त्या जर्मनीमध्ये जाऊन राजाश्रय घेऊन तिथे भारताचं प्रमुख म्हणून एक पद मिळावं आणि तिथून भारतामध्ये ब्रिटिशांना हुसकवून लावण्याकरता परदेशामध्ये सैन्य उभंकरणं शस्त्रबलासह करणं लष्कर करणं काय दुर्दम्य इच्छाशक्ती असेल या माणसाकडे आपली मुलं अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जर गेली नोकरी करता गेली कंपनीने त्यांना पाठवलं तरी आपल्याला आश्चर्य वाटतं आई पन्नास वेळा फोन करते त्या वेब कॅमेऱ्या पुढे बसून आईबाब बोलतात की तिथे ठीक आहे का मग थंडी फार आहे का अमुक आहे का तमुक आहे का अरे हा सरकारी एक त्याच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगल्या पगारावर गेलेला आहे तिथे एअर कंडिशन फ्लॅट बसणं सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत तरी ते ते तुम्हाला तेवढी काळजी वाटते सुभाष बाबूंसारखा माणूस वेशांतर करत ब्रिटिशांच्या पोलादी पंजाबमध्ये न सापडता अफगाणिस्तान रशिया मार्गे ज्यावेळेला जर्मनी पोहोचला त्यावेळेला जर्मनीमध्ये जगण्याकरता गेला नाही हा माणूस माझ्या देशातले लोक स्वातंत्र्यात मुक्त श्वास घेऊन जगले पाहिजेत याकरता ब्रिटिशांना समजणारी शस्त्राची बॉम्बची भाषा बोलता येईल याकरता मी सैन्य निर्माण करेल देशाच्या बाहेर काय दुर्दम्य इच्छाशक्ती असेल काय आत्मविश्वास असेल किती आत्मबल असेल विवेकानंद म्हणतात की ज्यावेळेला अत्यंत शुद्ध हृदयाने तुम्ही कर्म करायला लागता तुमचं कुठलंही काम अत्यंत शुद्धतेने स्वतःच्या सर्व शक्ती एकाग्र करून प्राण ओतून ज्या वेळेला तुम्ही शुद्ध कर्म करता त्यावेळेला ते कर्म तुमच्यामध्ये असा एक असाधारण आत्मविश्वास निर्माण करतं की त्या आत्मविश्वासापुढे जग नतमस्तक होईल आणि त्या कर्माला सत्याचं अधिष्ठान हवं कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन कर्म करण्यावर आपला अधिकार आहे फळावर नाही असा याचा अर्थ नाही तर कर्म केल्यानंतर कर्माचं फल आपोआपच निश्चित होत असतं ते निश्चित करण्याकरता तुम्ही काही खटाटोप करण्याची जरुरी नाही विवेकानंद भारतीय तरुणांना उद्देशून जो संदेश देतात त्या संदेशामध्ये प्रबल कर्म कर्मा कर्मासाठी तयार होण्याकरता कर्मपटू होण्याकरता प्रबल कर्मी होण्याकरता तो संदेश देतात ते भारतीय तरुणांना म्हणतात ओ लायन्स दुबेपणाने भेकडासारखी भाषा काय करता म्हणाले हे हे मी काय करणार ते मी काय करणार मी कसा जबाबदार मी काय करू शकणार या देशाचे एक माजी प्रधानमंत्री होते ते तर मी तर फक्त प्रधानमंत्रीच आहे मी कसं काय करणार आता विवेकानंद <laughs> म्हणाले कम अपो लायन्स तुम्ही सिंहाच्या छाव्यात चा म्हणाले तो संदेश सगळा सोडून द्या तुम्ही स्वतःला मेंढरासारखे काय बेबे करताय म्हणाले कम अप लायन्स टेक वॉल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स तुमच्या स्वतःच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घ्या अँड नो दॅट यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी तुमचं ध्येय जे आहे ते तुम्ही ठरवणार आहात बसल्या जागी जन्माला येऊन मरून जायचं का दोन पर्याय आहेत ते म्हणाले नियतीने दोन विकल्प तुमच्याकडे ठेवलेले आहेत तुम्ही झिजूनही मरू शकता आणि गंजूनही मरू शकता कशा पद्धतीने मरणार आहात तुम्ही गंजून मरण्यापेक्षा झिजून मरा सुगंध तरी येईल कम अप अलायन्स टेक होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स अँड नो दॅट यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी आय फॉर वन थरली बिलीव्ह दॅट नो पॉवर इन द युनिवर्स कॅन विद एनीवन एनी वन फ्रॉम एनीथिंग ही रिअली डिझर्व कुठलंही काम करण्याची असाधारण गुणवत्ता तुमच्यामध्ये जर असेल तर विश्वातली एकही शक्ती तुम्हाला ते महान कार्य करण्यापासून परावृत्त किंवा वंचित करू शकत नाही इतकी असाधारण गुणवत्ता तुमच्यात दिली आहे ठासून भरलेली आहे नियतीने तुम्हाला आकलन नाही आहे त्याचं नो पॉवर इन द युनिव्हर्स कॅन विथॉल्ट एनीवन फ्रॉम एनीथिंग ही रिअली डिझर्व आय फॉर वन थरली बिलीव्ह माझा दृढ विश्वास आहे हा ते no really म्हणतात द पास्ट वॉज ग्रेट नॉट डाऊट विवेकानंदांनी महान कार्य केलं सुभाष बाबूंनी केलं गांधींनी केलं राम आणि कृष्णांनी केलं शिवाजी राजांनी केलं संभाजीराजांनी केलं आद्य शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वर माऊली तुकोबा राय समर्थ रामदास या सगळ्या लोकांनी महान कार्य केलं द पास्ट वॉज ग्रेट नॉट डाऊट काही संदेह नाही आहे आमचा भूतकाळ फार स्वर्णिम होता ते म्हणतात बट द फ्युचर फ्युचर विल बी मोर ग्लोरियस स्टील पण भविष्यकाळ यापेक्षा जास्त उज्ज्वल असणार आहे आपला तो कसा असणार आहे अस स्टॉप अननेसेसरी फ्रेटिंग्स अँड फ्युमिंग्स निरर्थक बाष्फळ बडबड थांबवा अस कॉमली अँड इन ए मॅनली फॅशन गो टू वर्क एखादा सिंह ज्या पद्धतीने चालतो तसं त्याच्या चालीने त्याच्या गतीने त्याच्या सामर्थ्याने त्याच्या आत्मविश्वासाने त्याच्या सावधपणाने आपलं कर्म करा अस कामली अँड इन ए मॅनली फॅशन गो टू वर्क इन्स्टेड ऑफ डेसिपेटिंग अवर एनर्जी इन अननेसेसरी फ्रेटिंग्ज अँड फ्युमिंग्स निरर्थक बाष्फळ बडबड विकलांग करणारी मानसिकदृष्ट्या आत्मविश्वास छिन्न विछिन्न करून टाकणारी नकारात्मक निरर्थक बडबड करू नका लेटस्ट कॉमली अँड इन मॅनली फॅशन गो टू वर्क इन्स्टेड ऑफ टेसिपेटिंग अवर एनर्जी इन अननेसेसरी फ्रेटिंग अँड फ्युमिंग द पास्ट वॉज ग्रेट नो डाऊट बट द फ्युचर विल बी मोर ग्लोरियस टील पण भविष्यकाळ यापेक्षा जास्त दैदिप्यमान असेल आणि तो जास्त दैदिप्यमान असावा ही आपली जबाबदारी आहे त्यांना दिव्यचक्षुंनी जे दिसलं ते आपल्याला दिव्य नाही पण आपल्या चर्मचक्षुंनी याच जीवनात याच जन्मामध्ये भारतामध्ये असा अप्रतिम गुण गुणोत्कर्ष सर्व प्रकारच्या गुणांचा उत्कर्ष सर्व प्रकारच्या संपन्नतेचा उत्कर्ष सर्व प्रकारच्या पावित्र्याचा उत्कर्ष सर्व प्रकारच्या सामर्थ्याची अंतिम परिसीमा चरम सीमा जी आहे ती सीमा भारतामध्ये याच जन्मामध्ये आपल्याला या राष्ट्राला गाठता येईल याकरता आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या कामाची एखादी पूजा करावी एखादी आराधना करावी ईश्वर प्रणिधान वृत्तीने ते म्हणतात हँड्स टू द वर्क अँड हार्ड टू द गॉड गोंदावलेकर महाराज जसं म्हणतात की मुखाने नाम आणि हाताने काम त्या पद्धतीचं ईश्वराचा सा। साक्षी ठेवून आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून अत्यंत शुद्ध कर्म करत आत ईश्वर समर्पण भावनेने कर्म करताना स्वतःच्या हाताने अपार कर्म आपल्याला करायचं आहे निरंतर कर्म करायचं आहे मला काय मिळेल माझं काय होईल याचं चिंतन न करता एखादा बुडबुडा उगवतो फुटतो नाहीसा होतो त्या पद्धतीने मानवी जीवन यक्क कश्चित आहे आत्ता आहे आत्तानी एका क्षणात नाही तर आहे तोपर्यंत किती काळ आपल्या हातात आहे माहिती नाही आहे तोपर्यंत प्रचंड गतीने विराट कर कार्य एखाद्या महापुरुषाला पराक्रमी महापुरुषाला साजेस आपण केलं पाहिजे यात की संदेह नाही विवेकानंदांचा कर्मयोग समजून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न धन्यवाद श्रीराम समर्थ